Honorable members, honorable speaker. Hey. So, Adi Munshe, under rules of procedure and conduct of business of Goa Legislative Assembly, I may be permitted to postpone star LAQ number 1B to next session. Next Monday, the next. Customs is involved in this. That is a very important thing. We have data. Next session, because sir, once the minister has postponed, Question number one A. Speaker sir, answer as per the computer sheets provided to you. Because sir, operational jo ashillo ani ami aja hone या सेशनाक आमकां उत्तर मेळ्ळें आनी सांगलेलें की दीस इज रिगार्डिंग प्लेसीस ऑफ हिस्टॉरीक इम्पॉर्टन्स. आतां स्पीकर सर, जें सरकार सांगता ओपन डेफिकेशन फ्री म्हणून, एक हांव हो पिक्चर पयलीं सुवात दाखयतां. दीस इज वीथ लोया मैदान. हिंगा लोया मैदाना भायर पॉटी दवरला, कमोड चोय, आय प्लेस इट हियर. हें ओपन डेफिकेशन फ्री पॉट म्हणटाय कितें? स्पीकर सर, स्पीकर सर, क्वेश्चन म्हाका आसा. तो जे ओपन डेफिकेशन फ्री दाखयता पळय न्ही, कोण तरी थंयसर आतां जो मायग्रंट थंय आसतलो थंय वचून ते करतलो. ओके स्पीकर सर, हें दुसरो ऑपरेशन आहाय. हे कोण स्पीकर सर? आमकां राम राज्य कोत म्हूण सांगलोलें, हें चोयल्या रावण राज चलो, हे सगळे बेबदे बेबदे. हिंगा ओल्ड मॉंक, मागीर तुगेले काडांनी, सोरो, गॅम्बलिंग, हे सगळे आझाद मैदाना. आतां स्पीकर सर, म्हाका खात्री आहा की जो मंत्री आहा तो दोतोरालो रायट हँड सेनापती कसो आख्खो भोंवता आनी ही इज व्हेरी क्लोज टू हीम, सो क्रेडीट टू डॅट. आतां स्पीकर सर, पयले सुवातेर जे म्हाका दिसता जे हांवें दाखयलें, बेजिकली यू आर नॉट नोटिफायिंग दीस प्लेसीस ऑफ लोहिया मैदान आनी आझाद मैदान. हे एक्सपोज करता जे म्हाका दिसता देशभक्तीचे आनी क्वेश्चन द क्रेडिबिलिटी ऑफ नॅशनलिजम आनी पेट्रियोटिजम. आतां स्पीकर सर, जे मंत्रीन म्हाका द थिंग डॅट यू हॅव गिवन मी अ रिप्लाय अँड दीस रिप्लाय इज बेज्ड ऑन इन्फॉर्मेशन टू बी प्रोवायडेड बाय डिपार्टमेंट ऑफ होम, डिपार्टमेंट ऑफ गोवा गॅझिटर अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड्स. आनीक तेजेर आमी जे लॅटर आसलें स्पीकर सर, रिप्रेजेंटेशन अर्जींग गव्हर्मेंट टू नोटिफाय लोहिया मैदान, आझाद मैदान, चिफ्टन मेमोरियल आनी माटियस मेमोरियल आनी पत्रा देवीन आसोल ना. स्पीकर सर, हेजेर तुमी आन्सर दिलां की यू हॅव नो इन्फॉर्मेशन अँड द गव्हर्मेंट बेजिकली हॅज नॉट टोल्ड यू. स्पीकर सर, हांव प्लेस कोता ही लॅटर जी हांवें मुख्यमंत्रीक बरयल्ली. आय वील प्लेस इट ऑन द टेबल ऑफ द हावस. ही लॅटर आमी जे मुख्यमंत्री बरयल्ले की ऑन 13 February 2023 अँड इट वॉज अड्रेस टू दी ऑनरेबल चीफ मिनिस्टर अर्जींग हीम टू फॉर रिस्टोरेशन, रिफर्बिशमेंट, रेनोवेशन आनी नोटिफिकेशन ऑफ हिस्टॉरीक प्लेसीस. आय डोंट नो वेदर चीफ मिनिस्टर इज नॉट पार्ट ऑफ युअर गव्हर्मेंट. स्पीकर सर, दुसरें जें चीफ मिनिस्टर, वेदर यू ऑल आर इंट्रस्टेड, वेदर द मिनिस्टर इज इंट्रस्टेड इन प्रोटेक्टिंग दीस साइट्स, द साइट वीथ डॉक्टर राम मनोहर लोहिया हॅड कम, डॉक्टर जुलिया मिनेज इज हॅड कम. आय डोंट नो वेदर द लॅटर, ही लॅटर कबडांक आयली जाल्यार म्हाका खबर ना. जी हांवें 2023 हांवें सांगला, वन सायड यू ऑल आर सेइंग यू ऑल आर नॉट अवे युअर डिपार्टमेंट. आय एम प्लेसिंग द रिकॉर्ड रिटन द चीफ मिनिस्टर. आतां स्पीकर सर, इन 27 हें चोय, आतां इन 27 March 2023 नाव यू आर पॉयंटिंग फिंगर्स एट PWD and other departments spot with these sites. In 2023, on 27 March, EG letter to Makaji Dilya, I'll place this also, your reply. Your reply states that places of historical importance connected to Goa Revolution, Goa Liberation Movement, Chieftain Movement, Azad Maidan, Martyrs Memorial, Patra Devi and Asalna. You reply, you say that this needs to be preserved, protected, maintained, renovated and beautified. Which are sago 23 ant. At answer port dilat tum bot PWD ani dusre age gata. Tum change kota.
Speaker sir, maka dista you all are not sensitive. Every time you cannot point fingers at any other department. ये तुम तो प्रश्न विचार नहीं. प्रश्न विचार नहीं. प्रश्न विचार नहीं. कोई supplementary चाहिए था. नहीं नहीं तुमका answer 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 दिल्लिया सा. तो आप इधर जो प्रश्न विचार. कोई कोई प्रश्न कोई supplementary चाहिए था. आधा मासा पॉइंटेड प्रश्न विचारा आणि किती आन्सर करपाक जाय ते बाकी सगळे दिल्ले असा ते परत हांव वाचून सांगतो तुका अरे बाबा तुगे गेल ते रिप्लाय प्रश्न विचार मंगा बोस बोस तू बोस हांव इंचाता माई तुगे चांस म्हणा तू उलय स्पीकर सर दिस हे पड आता हे मंत्रीन आन्सर दिला की इज कस्टडी लोया मैदान आझाद मैदान चिफ्टन मेमोरियल कुंकोळे माटियाज मेमोरियल दिस यू से is with local authorities like PWD and all these urban municipalities whatever ada tu khabara loya maidan renovation there was a lot of mess that was created statue of Dr. Ram Manohar Lohia also had gone missing when the freedom fighters pressed the alarm button it was found somewhere in the garage specifically my first supplementary is whether PWD or urban development or any other local bodies do they have the expertise or experience to take care of such important places is it not your responsibility as archaeology department to take care of places what is your responsibility as archaeological minister apart from roaming like what chief minister said speaker sir are you only going to stick to what is in your rule book or are you concerned or is there any intention of the government to look at these places of historical importance speaker sir the honorable mla and opposition leader is very well aware about the act what we are now amcho jo act asa to act sangta ki the places of historical importance astale kiwa ami jo mhantat ki the goa ancient monument and archaeological sites and remains act 1978 and rules 1980 je monuments asat ancients ya asat monuments asat te preserve karpak jay that needs to complete 100 years if it is below 100 years of age then it doesn't come under our purview and ami tumka fatle fautik je answer dille ami aajhi answer ditat sarkar mhanun ditat ani avai minister mhanun dita ki all these monuments which are of historic importance like ami janna chieftain memorial mhantat ya sarkaran 2003 an bitar amcha sarkar ashille tya velar हाची स्थापनाय केली आमच्या सरकार परत आता डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून असा त्यांना 3 वर्षांच्या पहिली आम्ही 2022 सान हांगा मुद्दाम जाऊन 15 जुलयाक वचून आम्ही त्याचे त्या स्मारकाचेर श्रद्धांजली किंवा त्या हुतात्म्याक आम्ही जो रिस्पेक्ट दिवपाक जाय तो आम्ही कार्यक्रम करतात आणि सरकारातर्फे मोठो दबाजो करून करतात ह्या वर्साकही तू गेल्लो पण तू पहिली वचून आयलो की आपल्याक भाषण ना म्हणून आम्ही भाषण करपा खातीर न्ही लोकांक यादिस्ती खातीर आम्ही थंय वतात आणि आमकां अभिमान असा की गोंयच्या स्वतंत्र लढ्यां भितर किंवा आमच्या फर्स्ट आशिया खंडां भितर जो रिवोल्ट परकीय शक्ती विरोधान जाल्लो आणि जे पोर्तुगीजांनी आमचेर अत्याचार केले धर्मांतर केले इन्क्विजिशन केले आणि आमचे 16 महानायक जे कुंकळेचे आशिल्ले ज्यांनी सुरवातीक जो रिवोल्ट केल्लो तांकां ट्रीटी करपाक म्हणून वेले असोळणा किल्ल्याचेर मारले आणि त्यांच्या स्मरणा खातीर आम्ही 2003 भितर थंय स्मारक बांधले आणि त्याच्या नंतर परत एक फावटी आम्ही हो समारंभ सुरू केलो आणि इतक्यातच न्हय तर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा उत्तर दिले आणि हे हिस्ट्री बुकां भितर आमचे या लढवय्याचे या शूरवीरांचे आमकां धडे येवपाक जाय हिस्ट्री बुकां भितर त्यांचे चॅप्टर येवपाक जाय जाणे करून आमची येणारी पिळगी असा तांकां बरे भशेन आमचे या शूरवीरांची माहिती मिळवपाक जाय म्हणून केले आज 9व्या पुस्तकां भितर आणि 11व्या पुस्तकां भितर आमच्या तातून भितर धडे असतात आणि आम्ही नॅशनल मेमोरियल म्हणून हातून भितर दिल्लीन भितर बसून मुद्दाम जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी थी त्यांचे स्मरण करपा खातीर या दिस आम्ही हे केले असा आणि वार्षिक वप हे जातात मग आमकां असे ना की ह्या सरकाराक आमचे जे आमचे लिबरेशन मुवमेंटा भितर जे ज्या लोकांनी हुतात्मा झाले असतात त्या हुतात्म्याक ड्यू रिस्पेक्ट दिवपा खातीर आम्ही करतात 2003 केल्लो तो हातून भितर येणं हांवें तुमकां सांगला आणि तुमकां व्यवस्थित खबरही असा की ही जी असा एन्शंट मॉन्युमेंट्स आणि आर्कियोलॉजिकल साईट्स ह्या कायद्यां भितर ते येणं आणि फाटले पावटी आम्ही सांगितलं की एखादे वेळ हेरिटेज पॉलिसी आयले जर जाय तातून भितर आम्ही आस्पाव करतले आझाद मैदान जे असा तुम्ही म्हणतले किंवा लोहिया मैदान म्हणतले
राम मनोहर लोहिया जेव्हा 1946 भीतर आयो आणि फर्स्ट त्यांनी ॲड्रेस केले या भुयेचेर आणि त्यांनाच्यान आम्ही पळतात की लोहिया मैदान हांव 40-42 वर्सां पयलीं ह्या लोहिया मैदानाचेर जेन्ना चौगले कॉलेजीन वतालो तेन्ना आमी चित्रापूर बसीक ह्या स्टँडाचेर रावताले आनी आमकां तेन्ना इम्पॉर्टन्स कळनाशिल्लें कारण त्या वेळा वेल्या सरकारांनी लोहिया मैदान हो धडोच आमच्या हातून भितर इतिहासान भितर घाले ना आमकां इतिहास शिकयलो फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकंड वर्ल्ड वॉर पूण राम मनोहर लोहियांचें योगदान असं आमच्या पुस्तकां भितर आयलें ना म्हणूनच आमकां आयज लोहिया मैदानाचे ह्या सरकारान जे रिनोव्हेशन आसा आज पुतळो आसा तो बरे भशेन केल्लो आसा आनी हातूंत भितर आमकां आसपाव जावपाक जाय ह्या सगळ्या हिस्टोरिकल प्लेसाचो आमकां आझाद मैदान तुमी घेता जर जायत आझाद मैदाना सारके जे हुतात्मा स्मारक आसा त्या प्रत्येक जे हिस्टोरिकल डे येतात त्या वेळाचेर आझाद हाजेर मैदानाचेर आमी वतात आनी तांकां ड्यू रिस्पेक्टय दितात आनी ताच्या नंतर जाता ज्यो मातशें राव ज्यो हिस्टोरीक ज्यो हें आसात पत्रादेवी आसा जावं बाकीचे तुवें प्रस्न विचारले आनी 7 जाणांनी ताका प्रस्न मागिल्लो आसा परत परत उठून रावचे पयलीं म्हाका एक फावटी आयकयात हांव तें सगळें संपूर्ण सांगतां ह्यो ज्यो प्लेसीस आसात जे आझाद मैदान आसतले किंवां लोहिया मैदान आसतले किंवां चिफ्टेन मेमोरियल आसतले पत्रादेवी स्मारक आसतले हे आमच्या सरकारान भितर ताका ब्युटिफिकेशन आसतलें किंवां जो दर्जो दिवपाक जाय तो आमच्या सरकारान भितर दिल्लो आसा म्हणूनच हांव म्हणटा की जेन्ना तुमी आझाद मैदान म्हणटले लोहिया मैदान म्हणटले आमी लोहिया मैदानाचेर पळयताले इट इज अ प्लेस फॉर एजिटेशन आयज आमी ह्या आमच्या कायद्याच्या आमच्या एक्टा अंडर घेतले नंतर ताचेर अनेक बंधनां येतली फाल्यां सकाळीं तुमी थंय वचून सरकाराक जेन्ना डेमोक्रेटीक रायट म्हणून सरकाराच्या विरोधान एक्सप्लेन केलें तें हांव ना हांव तुका सांगता आमी जेन्ना येतली पळय न्ही जी एजिटेशन प्लेसीस आसात ह्यो एजिटेशन प्लेसीस आसात उत्तर पळय आमी कित्याक घेवपाक शकनात तें तुका हांव सांगता तें दुसऱ्या कायद्याच्या अंतर्गत हाडपाक जाय जेन्ना आमी मॉन्युमेंट्स आनी एन्शियंट म्हणून घेता पळय न्ही ह्या कायद्याच्या अंतर्गत तेन्ना ती एजिटेशन करपाक मेळचें ना ती सभा घेवपाक मेळचें ना ती एग्जिबिशन लावपाक मेळचें ना आज लोहिया मैदानाचेर आमी माटोळी नेत्रावळीचो माटोळी बाजारय लायतात थंय आमी एग्जिबिशनाय करतात आनी थंय बाकीचे सगळे समारंभ करतात हे जेन्ना प्रोटेक्शनान भितर येतले कन्झर्वेशनान भितर येतले मास्तर हांव रे बस हांव उत्तर दिता न्ही हांव फक्त तुजेच लेक्चर आयकुपाक आयले ना ह्या संदर्भातल्यान संपूर्ण गोंयच्या लोकांक कळपाक जाय ह्या सरकाराचें योगदान ह्या हिस्ट्री हातूंत भितर कितें आसा तें आमी जेन्ना पर्यंत स्वतंत्र जाले 1961 मुक्ती मेळ्ळी तेन्नाच्यान आमच्या हिस्ट्री पुस्तकां भितर हाचे नामोनिशान नासता आनी आमचें सरकार येता आमी ह्यो सगळ्यो भुमी आसात त्यो बरे तरेन साजरी करतात जाणें करून आमच्या भुरग्यांक आमचें जें न्यू जनरेशन आसा तांकां प्रेरणा घेवपाक मेळटा त्या खातीर आमी हे सगळे साजरे करतात अशें कांय ना आमकां पडून गेले ना अशें ना दुसरो प्रश्न विचारात तुमचा दुसरो प्रश्न बरी काळजी तुम्ही विचारात तुमचा दुसरो प्रश्न विचारात दुसरो प्रश्न विचारात प्रश्न दुसरो प्रश्न विचारा तुमचा यू हॅव जस्ट सेड अबाउट यू साइटेड 1978 आणि रूल्स 1980 ऑफ गोवा एन्शियंट मॉन्युमेंट आणि आर्कियोलॉजिकल साइट्स ओके मेड दिस वर मेड इन दिस लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इटसेल्फ नाव दिस रूल ऑफ युअर्स द डेफिनेशन ऑफ एन्शियंट मॉन्युमेंट in the said act is any structure erection or monument or any tumulus or place of interment or ant rock or rock sculpture okay inscription or monolith which is of historical archaeological or artistic interest and which has been in existence for 100 years yes not less than 100 years because now this act why can't you amend it what stops you from amending this last time speaker sir amkam okay, I have told you स्पीकर सर ही हॅज सायटेड एन ऍक्ट
ही हॅज बेसिकली सायटेड एन एक्ट. मुगेलो प्रश्न जो हा जो चीफ विथ रिगार्ड्स टू एग्जाम्पल वील यू अमेंड दीस एक्ट. एक स्पीकर सर दुसरे मुखेलमंत्री पट सांगता हे प्रायव्हेट चिफ्टना पट तूं सांगता 2010 तेजे रिफर्बिशमेंट जाल्ले. चेक योर डेटा प्रॉपरली. नंबर टू स्पीकर सर हे चिफ्टनाचे आम्ही प्रायव्हेट मेंबर्स रेझोल्युशन घालले अँड इट वॉज आय हॅड मूव्हड इट अँड इट वॉज युनॅनिमसली रिझॉल्व्ह इन दिस हाऊस. आय मूव्हड इट. दॅट वॉज द फर्स्ट प्रायव्हेट मेंबर्स रेझोल्युशन दॅट वॉज मूव्हड. आणि स्पीकर सर जे हिस्टॉरिकल म्हाका उत्तर जावप दिवपाक जाय. हांव कित्याक सांगता स्पीकर सर वेन यू देर इज कमोड देर आर ड्रंकर्ड्स पीपल अराउंड अँड ऑल दीस थिंग हॅपनिंग. आतां तो पट सांगता हांव कित्याक पयलीं गेलो काय म्हणून. आतां थिंगा चिफ्टना दीस म्हाका राती फोन येयलो. फोन येयलो की ओपोजिशन जे वचो स्पीकर प्रश्न सांग न्ही म्हाका. लेट मी आन्सर युअर क्वेश्चन नॉट युअर ग्रिव्हन्सेस. की मुखेलमंत्री तुवें आमकां बाबा मातशे जबाब दी. थिंगा चिफ्टन 2 वर्सां तूं येल ना. तुवें सांगलोलें तें रिफर्बिश करता. आनी थंय गेले ते हिंगा म्हाका राती फोन येयले की सगले मुखेलमंत्री गेले फोटो दिसताय. मुखेलमंत्री चिफ्टन जाल कामो चोय चिफ्टन हा फोटो ना. इट इज ओके यू हॅव अ रायट एज चीफ मिनिस्टर बट ऑल्सो जे चिफ्टन हाय दे हॅड टू ऑल्सो बी देर. यू प्लीज गिव मी एन आन्सर जो प्रश्न प्रश्न विचार प्रश्न मुगेलो जो मुखेलमंत्रीन म्हाका जबाब दिवपाक जाय की हे जे हिस्टॉरीक प्लेसीस लास्ट टायम यू सेड यू वूड नोटिफाय वील यू अमेंड दी एक्ट एन्ड ऑल्सो वीथ रिगार्ड्स टू चिफ्टन हे रिफर्बिशमेंट जातलें वो जावपा ना. स्पीकर सर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय हांणी ते कायद्याच्या अंदर कित्याक हाडूंक शकना. तेणी आझाद मैदान आसतले लोहिया मैदान आसतले परत पळय परत जर अमेंड केले न्ही जाल्यार मागीर थंयसर जे आझाद मैदानाचेर वचून जे आंदोलन करता पळय न्ही ते परत मागीर तो वयतलो. पयले आतां हेय बंद केले म्हणटलो. ना 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 ते यू अलाव दॅट यू कॅन अमेंड इट इन दॅट वे. व्हाय कांट यू अमेंड इट. अरे यस बसून घे बसून घे. ऑपोजिशन लीडर बसून घे पहिले आन्सर करून दी. स्पीकर सर तो दोनूय उलयता. तेणी आपल्या आर्कोलॉजिकल एक्टाच्या नुसार क्लियर कट सांगले 100 वर्सां झाल्या उपरांत ती वास्तू जी आमच्या एक्टाच्या अंडर आयक मरे फुडले. आणि ते जर आता एक्टाच्या अंडर आपले हाडले तर तुमकां आंदोलन करूंक मेळचे ना. तू कित कोतलो टू गेट इट व्हॉट डू यू हॅव. अन्य सदस्य उत्तर दिले लास्ट सेशन. ऑपोजिशन लीडर यू विल ब्रिंग कंप्लीट करपाक दे आन्सर कंप्लीट करपाक दे. ऑनरेबल चीफ मिनिस्टर तुवें म्हाका गेले ते पुसा उतर दिलें की यू वूड नोटिफाय दीस. दीस इज वर्बेटीन चेक कराय. इवन मिनिस्टर सेड यू सेड ऑन द व्हॉट रूल विल यू डू इट. ऑपोजिशन लीडर श्री रियलेमाव आयकून घे. इट कम्स अंडर द होम डिपार्टमेंट. हांव ताका कळपा खातीर म्हणून सांगता. म्हज्याच सरकारान फाटल्या 5 वर्सांक आतां पर्यंत हिरवे गुरुजीचें स्मारक आसतलें, शेषनाथ बाडेकर हांचें स्मारक आसतलें, पत्रादेवीचें स्मारक आसतलें, पिंटोंचो बंड आसतलो, राणेंचो बंड आसतलो किंवां तें कुंकळेचें स्मारक आसतलें. ही नोटिफाय करून तेका गार्ड ऑफ ऑनर दिवपाचें काम म्हज्याच सरकारांत केलां. ही ऑलरेडी जी आहा भितरली पळय न्ही ही ऑलमोस्ट कार कंप्लीटूय जाली. आतां कुंकळेचो जो स्मारक आसा म्हणजे चिफ्टन स्मारक जो आसा पळय न्ही हो तो म्हणटा ओके ताज्या खातीर ताणें आतांच म्हणजे लेटर धाडला. कितले लेटर ए स्पीकर सर थंयसरली जागा जी आसा ती खूब लिमिटेड जागा आशिल्ली. तेणी एक्झॅक्टली फुडल्या हाज्या पयली पी डब्ल्यू डी कडल्यान हांव जो ब्युटिफिकेशन धाड पी डब्ल्यू डी तुगे इंजिनियर येयलो चॅक करपाक कांय जायना. स्पीकर सर ताका जो प्रोसिजर फॉलो करपाक जाय तो प्रोसिजर फॉलो करून ताका ज्या पद्दतीन थंयसर युरीक जाय तशें न्ही ते ज्या 16 महानायक सेनापती माझे बसपालाय मुख्यमंत्री आन्सर दिंदी. स्पीकर सर ताका सांग त्या 16 महानायकाचो खरो सन्मान जर कोणी केलो आसत जाल्यार तो आमच्या सरकारान केलो. रिफर्बिश कर रिफर्बिश केन्ना करतलो. रिफर्बिश करता पयले फावटी ताका सर्टिफिकेट ऑफ द ऑनर त्यांच्या फॅमिली मेंबर. आय एम नॉट सेइंग दॅट यू हॅव नॉट डन इट. आय एम सेइंग वेन विल यू रिफर्बिश. आणि 60 वर्सां कांयच करू नासले. पॉइंट काय केला. अरे 2010 ते रिफर्बिश आम केल्ले. 2010 आम्ही रिफर्बिश केल्ले. मुख्यमंत्री बाब तू ते दुसरे हिस्टॉरिकल प्लेसीस आता अंडर योर होम केन्ना तू करतो. यस रियल मॅन बसून घ्या. बिकॉज सर सर ते काम जे असा पहिले ते फुडल्या वर्षाच्या पहिली कंप्लीट करपाक लायता बट ते आमच्या ऑलरेडी
त्याका कळपाक जाय म्हणून युरी सांगता म्हणून न्ही, ते ऑलरेडी डिसायडेड आसा. डिसायडेड बरें जाचे जाचे करता स्पीकर हिस्टोरीक हिस्टोरीक प्लेसीसाचे जबाब दिले ना होम डिपार्टमेंटाचे. हिस्टॉरिक प्लेसीस त्याला सांगले हवें जे होम डिपार्टमेंटच्या अंडर त्याला वेगळे नोटिफिकेशन करपाचे, ते वेगळे नोटिफाय करता. किती टाइम टाइम बाउंड सांग माका. टाइम बाउंड सांग प्रोसिजरल टाइम कंप्लीट झाले नेक्स्ट 2-3 months यू विल डू इट. ऑनरेबल लीडर ऑनरेबल दोन तीन महिने पॉइंट ऑफ ऑर्डर. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू टू एन्श्युअर दॅट नो फोटोज आर ब्रॉट इन टू द हाउस. Why? We have to get, we were told not to get papers. Why this is the convention of this house. Prior permission should be required. Prior permission of the speaker. Sir, Mukhel Mantri maashe te zabab di ti itte procedure ko toa mato historical importance. Sir, hawe te ka parad ekda sangla hawe. Procedure ak jikko time lagta tikko suppose tanka dar ek doon mehne lagta sa jala within that 2 months te notify kar pak da hai. Publish kar cha pata te koru nao notify kar pak lai ta. Yes, Sir. Speaker Sir. Ek mani sadasya hao sangta ki vishay ato khub jana ek prashan tumhi common घालतात, त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारून आन्सर घ्या. स्पीकर सर, ऑनरेबल चीफ मिनिस्टर आणि मंत्री म्हणटा 60 वर्ष कित केला, 40 वर्ष कित केला. म्हाका सांगता ऑनरेबल चीफ मिनिस्टरान कळपा जाय आज तो जो कोडलार बसला हे काँग्रेसा लागून आज चीफ मिनिस्टर आहा. काँग्रेसान स्टेटहूड दिल म्हणून आज मंत्री. प्रश्न किती तुझा प्रश्न? काँग्रेसान काय केलं ना म्हणून सर? प्रश्न विचार. प्रश्न ना स्पीकर सर, झालं भाषण आम्ही प्रश्न विचार. बरं भाषण निवडणुकी वेळार देऊया मरे. प्रश्न विचार. हा तुका स्पेसिफिक क्वेश्चन विचारता. प्लेसीस ऑफ हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स. म्हगेले केपे मतदारसंघात दोन जागे आहे. दे आर हॅव कम्प्लिटेड 100 years. आय एम शुअर यू ऑल्सो नो इट. बेतूल फोर्ट, काब दे राम फोर्ट. लास्ट टाईम दोघांनी तूं आल्लो अभिषेकाक छत्रपती शिवाजी महाराजात तुवें आसलो, तुवें सांगून गेल्लो. आतां 2 अडेच वर्सांनी आतां तुवें कांय केलें ना. दीस आर बोथ द प्लेस ऑफ हिस्टॉरीक इम्पॉर्टन्स. आनी इन काब दे राम हिंगा छत्रपती शिवाजी एज सेड इट वॉज द लास्ट फोर्ट बिल्ट बाय छत्रपती शिवाजी संभाजी वॉट एवर यू नो बेटर. आनीक काब दे राम फोर्टा तितूंत ओपन डेफिकेशन आमगे एलोपीन जालां. थंय एक टॉयलेट ना, कांय ना, भितर आमगे एक चर्च आहा. तूंय तुका लास्ट टायम सांगिल्ली हे दोनूय जागे बेतूल फोर्ट आनी काब दे राम फोर्ट हें Do you agree that it is of historic importance first? And if you agree, what steps you have done, taken to restore it? या दोन्ही किल्ल्यांचे आम्ही परत एक फावटी हांव मंत्री झाल्यानंतर आणि हे सरकार आयल्यानंतर बेतूल फोर्टाची जी माहिती घेऊपाक जाय ती आम्ही घेतली आसा. आणि ती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तान आम्ही राज्याभिषेक वा सोहळाय करतात. आता ह्या फोर्टाचेर जेन्ना आमी वतात ती अजून पर्यंत आमच्या गोवा सरकाराच्या ताब्यान ना. पार्ट ऑफ द एक्सेस इज ब्लॉक बाय सम अदर तुजे प्रायवेट ओनर्स. आणि दुसरे आसा ते आमच्या कस्टम्सां कडेन आसा. आमच्या डिपार्टमेंटान कस्टम्सां कडेन पत्रव्यवहार 2 फावटी केल्लो आसा. आणि वी आर एक्सपेक्टींग आमी जेन्ना पळय मुख्यमंत्री वतले आणि तातूंतल्यान वो ताजेर मार्ग काडटले आणि निश्चितपणान वो जो बेतूल फोर्ट आसा ताचे हे जातले. आणि आमी म्हाका दिसता की खोला फोर्टाचेर आमी रिनोवेशन्स काम हातान घेतिल्ले आसा. जे आमकां डे टू डे जाय ते आमी करपाक थंय जे सेक्युरिटीज जाय जावं बाकीचे एनक्रोचमेंट्स जातात तेही काढलेले आसात. आनी रोकडोच वो खोला हे काब दे राम फोर्ट आसा तोय आमी परत एक फावटी घेतला. तुकाय खबर आसा की तातूंतली नॉट बोधी आय कॅनॉट टेल यू अनलेस एंड अंटील वी गेट परमिशन्स फ्रॉम दी सेंटर. हातूंतल्यान बेतूल जो शिवाजी महाराजांचो फोर्ट आसा ताचेर हांव सांगपाक शकना, पूण काब दे राम आसा पळय न्ही ताचेर निश्चितपणान आमी घेतले. श्री वेंज वेगस स्पेसिफीक 27 मार्च 2023 LAQ नंबर 149 हेजे आम तुमकां प्रोजेक्ट मागलोले की तुम खंयच प्रोजेक्ट घेलो हाय फॉर डिवलपमेंट पर्पज अंडर द डिपार्टमेंट. डिपार्टमेंटान आन्सर दिल्लो 10 प्रोजेक्ट हॅव बीन अंडरटेकन नेक्स्टर आहा आमकडे. आयज क्वेश्चनान NX3 परत तुमकां मागलोले आनी तितून तुमी रिप्लाय दिला. 2023 4 प्रोजेक्ट आयज आन्सरान आहाय. 100 प्रोजेक्ट नाय. 4 प्रोजेक्टांतले 2 कंप्लिटेड 2 इन प्रोग्रेस आहा. ते मिसींग 100 आहाय. 23 याद दिले ते मिसींग 100 आयज हितून नाय. तेंचे कितें जालें एक पयलीं सद्याक. दुसरें आयज आन्सरान उत्तर वॉट कंटिन्यू करता ते 100 प्रोजेक्टांतले सांगता तुका. 100 प्रोजेक्टांतले तितून हॅरिटेज सर्कीट हाऊस एट सांकली आहा. चीफ मिनिस्टरान तूं पयशे दिले नाही हें करपाक, ताका लागून तूं हितून घायलो ना. सो कळ तुका हे 100 प्रोजेक्टां मदें एक सर्कीट हाऊस आहा. CMान पयशे दिले नाही तुका तें कंप्लीट करपाक. कितें जालां हे 100 मंत्री? स्पीकर सर,
आमी ताणें एक एग्री केल्लें आसा की आमी चार हातून भितर घेतले आसात, दोन कंप्लीट केल्ले आसात, हें एक डिपार्टमेंटान केल्लें आसा, तो एग्री जाल्लो आसा. सगळीं कामां तुमी एका बरोबर आमी सांगले तरी खंय एक वर्सा भितर कंप्लीट करतले अशें आमी सांगले ना. सम प्रोसेसीस इस्टिमेशन आसा, परमिशन्स घेवपाक जाय, ती एक्सेस पळोवपाक जाय, ह्या कामा निमित्तान आसा. तुका जे स फोर्टाचे आमचें काम चालू आसा आनी दोन कंप्लीट केल्यात, ते हातून भितर आमी दिल्ले आसा. ना तूं आन्सर दिना म्हाका सारकें. सो मिसींग आहाय 2023 तुवें 10 प्रोजेक्ट मिसींग आसा, तेजे काम तुवें सो ते प्रोजेक्ट मिसींग केले रिपोर्टाक. कॉमन मॅन आम आदमी जो आहा त्याला आरटीआय मिळतं, आमचं हे जे आहा त्याचे रॉंग इन्फॉर्मेशन सो प्रोजेक्ट किती मिसिंग झाले सांगली. वाय आर वी गेटिंग रॉंग आन्सर्स ऑन दिस, वेर आर द सिक्स प्रोजेक्ट स्पीकर सर. तो जे वडले तापोवन सांगता पळय न्ही, म्हणजे आपण टापलो काय खूप मोठे किती तरी झाला, त्याला हा सांगता स्पीकर सर. त्याच्या वेळार ते साखळी सर्किट जे तो म्हणता पळय न्ही, इट इज टुरिझमाकडे शिफ्ट केला. तो टुरिझमाचा प्रोजेक्ट आर्कोलॉजीच्या अंडर येना म्हणून जे प्रोजेक्ट आहा पळय न्ही, तुका ते म्हणजे 10 दिल्ले भितरले चार त्यांच्यानी चार प्रायोरिटी प्रोजेक्ट ठरवून आता जे त्याला लिस्ट दिला ते घेतला आणि दॅट प्रोजेक्ट इज गिव्हन फॉर द अनदर डिपार्टमेंट. वडलो बोवाळ करून किती दाखयता. ना ना, म्हणजे तुम्ही 23 आन्सर रॉंग झालो 23 तू. इट इज अ गव्हर्नमेंट डिसिजन. गव्हर्नमेंट केन्नाय प्रोजेक्ट दुसऱ्या डिपार्टमेंटात देऊ शकता. नो नो, इट इज अबाउट हाऊ आर यू आन्सरिंग. द गव्हर्नमेंट इज आन्सरिंग अस हियर एंड इट इज अ ब्रीच ऑफ आवर प्रिविलेज व्हेन यू आर गिविंग आन्सर्स. कितको आन्सर दिलाय जी तुम्ही असा जॉईन कालू जाता विचारलं नाही, नाव घेतलं मरे मी कालू सुरेजे नाव घेतलं मी विचारपाचे ना. ऑनरेबल स्पीकर, दीज हॅरिटेज साईट्स अँड मॉन्युमेंट्स लॉस दिसता केन्ना गेले जाल्यार इफ दे आर नॉट मेंटेन प्रॉपरली. दे आर टुरिस्ट साईट्स अँड दे आर साईट्स ऑफ इम्पॉर्टन्स. आता तुम्ही पळयले जाल्यार आय डोंट थिंक दॅट वन शूड फील अ शेम टू सी ते बेबदे आहात ते आणि फोटो धाडले म्हण दाखवले म्हण. इट इज नॉट अ मॅटर विच वी नीड टू हायड. वाय आर यू गेटिंग सो वरीड अबाउट इट. सो आय बिलीव वन थिंग दॅट वी शूड ॲटलीस्ट पुट सम सेक्युरिटी ओवर देर अँड दॅट आय थिंक इफ सेक्युरिटी इज पुट even the sanctity of the place will be protected. Noted, speaker sir. Yes, Carlos Cruz. Speaker sir, we had asked for a status report on the protected monuments. As per your notification, there are 51 such sites, but we are given a list of only 7 sites where some restoration work has carried out since 2018. There are no reports. However, a similar answer question number 41 by advocate Carlos Ferreira provides few reports of inspection carried out in some cases of protected forts, and the findings are shocking. Chapora forts, there were encroachment, and on one occasion honorable minister was present and they were removed in his presence. Kabderam fort, encroachment such as food carts and sale of liquor. Fort Tirakol, most serious matter is sale of liquor and several. प्रश्न विचारा तुम्ही. या आन्सर मार्क दिला आहे ते मेळला आहे त्या क्वेश्चन. नाही नाही, तुमका आन्सर दिले असा. रेस मार्क वॉज इन्स्पेक्शन इलिगल कन्स्ट्रक्शन विथ नो एनओसी ऑफ डिपार्टमेंट वॉज गोईंग ऑन अँड पॉसिबली कम्प्लीटेड लेटर. स्पीकर सम ये क्वेश्चन, इफ द डिपार्टमेंट कॅनॉट कंट्रोल द इलिगल वर्क अँड एन्क्रोचमेंट दॅट वॉज डन बाय अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इट्सेल्फ, how will you protect this protected monument and who are responsible for the damage that has already been made to these structures? Yes. Which is the fort that you are talking about? Char dilla maga char kole sogle illegal activity chalte. Khonche illegal kasli activity chalta? Chapora fortat tu ek party tu present zalo illegal encroachment tu kaadlo tu astana. Kabderam encroachment zalo food carts and sale of. Kabderam encroachment kaadla, notices are served. आणि केला. यू एग्री शापोरा फोर्टाचेर साधारण ते 1000 लोकांचे गाडे असले, हे गेले 2 तासा मधी हांव गेलो आणि 2 तासा मधी हांवे काढले. ॲटलीस्ट ॲप्रिशिएट दॅट आन्सर. यू आर हायलायटिंग दॅट आवर अचीवमेंट्स एज अ प्रॉब्लम. 2 तासा मधी 1000 लोक जे पण एन्क्रोचमेंट नॉन गोवन्स असले ब्लॉकिंग दी शापोरा फोर्ट इन प्रेझेन्स ऑफ आवर ऑनरेबल. तेजेर आन्सर ना, ती काढला म्हणून ना. पण तू प्रॉब्लेम असा म्हणता, इलिगल ऍक्टिव्हिटीज खंयच्यो त्यो दाखय नी म्हाका, विच वी हॅव नॉट ऍक्टेड अपॉन. सर तुगल्या तिगल्या क्रुसिल्वा तुम्ही म्हाका दिसता तुका
That he is saying that. एक पढ़े चापा. Okay, next. Yes, Sri Vijay Sir Desai. Speaker Sir, मंत्र्यान सांगलें की धर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट एक्टाचे अंडर हाडले जाल्यार आपल्याक थंय तुमकां डेमोक्रेटीक कसलें फंक्शन म्हणल्यार मिटींग प्रोटेस्ट करपाक मेळचें ना. स्पीकर सर, आय वील वॉन्ट टू ड्रॉ हीज अटेन्शन टू सेक्शन 7. ते सेक्शन 7 जर तूं गेलो जाल्यार तुमकां पावर आसा ती हें करपाक, पूण तें सोड. हांव तुका एकूच पॉयंटेड क्वेश्चन विचारतां. लोहिया मैदान आमचें फ्रिडम ऑफ फ्री स्पीच कॉर्नर म्हणून हायड पार्काक लंडनाक आहा, त्या भशेन फ्रिडम ऑफ फ्री स्पीच जावची म्हणून दवरलेलें. हांव मंत्री आसतना तें सुरवात केल्लें. तें तशें ताजो वापर जाता कित्याक हे इलेक्शनाक तें बंद केलें. तें पॉलिटिकल मिटींग घेवपाक दिलें ना, हें तुका खबर आहा. आनी कोणें बंद केलें ताचेर सरकार कितें एक्शन घेता? कित्याक जो एक्सक्यूज दिलो की शॉर्ट सर्कीट जालें म्हणून, जे मनशांनी एप्लाय केलें ताणें सांगलें शॉर्ट सर्कीट जालें जाल्यार आमी जनरेटर लायतात, तुजी पावर आमी वापरनात. सो अशें जाता, ताजो दुरुपयोग जाता हें तुका खबर आसा, आनी तूं एक्शन ताजेर कितें घेता? स्पीकर सर, लोहिया मैदान आमच्या पोजिशनान ना. वी हॅव नॉट नोटिफायड अँड दीस कॉरस्पॉन्डन्स हॅज नॉट कम टू मी टू डिनाय दी परमिशन फॉर कंडक्टींग एनी मिटींग. सो म्हाका आय नो दॅट इट इज नॉट अंडर यू, इट इज अंडर द म्युन्सिपालिटी. चीफ मिनिस्टर ऑल्सो इंटरव्हिन्ड इन दीज आन्सर. सो आय जस्ट वॉन्ट टू नो दॅट द काँग्रेस पार्टीज इंडिया कॅन्डिडेट वॉज नॉट अलाउड टू होल्ड अ मिटींग बिकॉज दे वॉज शॉर्ट सर्कीट. वॉट चीफ मिनिस्टर इज टेकिंग एक्शन अगेन्स्ट द पर्सन हू डीड नॉट अलाव दीस? स्पीकर सर, म्हाका दिसता तेन्ना इलेक्शन कमिशन एक्टीव आसता. परमिशनां दिवप ना दिवप कलेक्टरा कडेन इलेक्शन कमिशन चॅक करता. स्पीकर सर, कितें आशिल्लें तें एक्शन घे तेजेर. स्टार क्वेश्चन नंबर 2, श्री विजय सरदेसाय. स्पीकर सर, स्टार एलिक्यू 2B. स्पीकर सर, हां कितें सांग? आवाज येना, हें करूं ना. स्पीकर सर, आमी हावजान एक एकदा उलयता आसतना थोडे ऑपोजिशन मेंबर्स आरे तुरेची भाशा करता आनी मंत्र्यांक करता ते करता. पयर तर तुमकांच आरे मातसो राव रे म्हूण सांगलें. सो ह्या पोस्टाची कितें तरी गरिमा आसा ह्या ऑपोजिशनान. बरोबर, श्री विजय सरदेसाय, हें कितें उलोवचें न्ही? ताजे भान सगळ्यांनी दवरपाची गरज आसा. सभाघराचे संदर्भांतली जी हें आसा न्ही. हांव श्री विजय सरदेसाय. आरे लिक्यू 2B. स्पीकर सर, आन्सर एज पर कंप्युटर शीट. स्पीकर सर, हो प्रश्न आसा मोपा एअरपोर्टाचेर. हो मोपा एअरपोर्ट म्हणटो PPP प्रोजेक्ट. PPP प्रोजेक्ट अंडर DBFOT म्हणल्यार डिझायन बिल्ड फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर. स्पीकर सर, आमी प्रश्न विचारलेलो की तुवें हांकां कितें एग्जॅम्पशन दिलां काय म्हण फिजान. मंत्र्यान आन्सर दिलां की एग्जॅम्पशन आमी दिवंक ना म्हणून. पूण तुवें तांकां रेवेन्यू हॉलिडे दिली, वाडयली, हें आन्सर आमकां मेळिल्लें आसा आनी आमकां खबर आसा. स्पीकर सर, ह्या प्रोजेक्टा खातीर 2,101 एकर म्हळ्यार 4,000 स्क्वेअर मिटर 2,101 एक्वायर केल्ले लोक जे सर्वसामान्य नागरीक आसा तेंचे, तांकां अजून मेरेन पयशे मेळूंक ना. GMR ऑलरेडी जोडपाक लागलें. स्पीकर सर, GMRान 2022-23 and 2023-24 म्हळ्यार 2 वर्सांक GMRान 545 crores जोडल्या अशें म्हणून आमकां हांगा कळटा. आतां तातूंत स्पीकर सर एक कंडिशन आसा ग्रीन बेल्ट म्हणून. ग्रीन बेल्ट म्हणटा तें कंडिशन नंबर 7 ऑफ एडेंडम टू EC इश्यूड ऑन 13-3-2020. एग्जॅक्ट उतर अशें आसा, ग्रीन बेल्ट शॅल बी डिवलॉप्ड इन एरिया एज प्रोवायडेड इन प्रोजेक्ट डिटेल्स वीथ नेटीव ट्री स्पिसीस इन अकॉर्डन्स विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. स्पीकर सर, हांवें RTI घाली फॉरेस्ट डिपार्टमेंटाक विचारपाक की तुमी खंयची झाडां दाखयलीं काय म्हणून, कित्याक नेटीव स्पिसीस त्यो. फॉरेस्ट डिपार्टमेंटान स्पीकर सर, वीच आय कॅन प्लेस ऑन द टेबल ऑफ द हावज, म्हाका उत्तर दिलें की आमकां नो इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. आली स्पीकर, दीस इज नॉट अ दीस आ दीस इज RTI रिप्लाय, नो फोटोग्राफ. स्पीकर सर, आतां हाजे खातीर आनी एक RTI गेली आमी सिवील एविएशन डिपार्टमेंटाक, जें सिवील एविएशन डिपार्टमेंट मुखेलमंत्र्या अंडर येता. तांणी म्हाका स्पीकर सर, हांवें मागली पातळ भाजी, तांणी म्हाका दिली रस्सा ऑमलेट.
भलतेच दिले स्पीकर सरांचे, ते म्हणतात 55,000 झाडां मारली आणि ताजे खातीर आम्ही कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन केले साखळे दिवचले. हांव विचारता ग्रीन बेल्ट थंय केलो काय म्हणून, बिकॉज दॅट्स अ रिक्वायरमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट स्पीकर सर. सो म्हजो म्हाका आतां दिसता हाजेर की आमी म्हणटात हो जावंय जाला जावंय जाला, हो घर जावंय जाला जी एम आर म्हणटो. म्हणटकच म्हजो पॉयंटेड क्वेश्चन मुखेलमंत्र्याक, वेदर ग्रीन बेल्ट एज पर एडेंडम टू ई सी ई आय ए रिपोर्ट अँड सुप्रीम कोर्ट जजमेंट हॅज बीन डिव्हलप्ड बाय जी जी आय ए एल अँड इफ नॉट वॉट ॲक्शन यू वील टेक. स्पीकर सर, विजयबाब सरदेसाय यांनी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या एअरपोर्टाचेर एकंदर लोकांक पैसे मिळूंक ना. स्पीकर सर, सगळ्यांच्यो केसीस ज्यो आहा पळय ज्यांच्यो क्लियर झाल्या त्यांना 100% पैसे मेळ्या, ज्यांचे डॉक्युमेंटेशन ज्यांच्यांनी क्लियर दिवंक ना, काही लोक पेडल्यान रावत ना, मुंबय आणि बाहेर सगळ्याक रावता, त्यांच्यांनी आम्ही फास्ट ट्रॅक करपा खातीर आणि त्यांना फॅसिलिटेट करपाक आमचं सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट त्यांना मदत करता आणि उरलेल्यांचे पैसे त्यांच्यांनी क्लेम घालतो त्यांना मेळटले. दुसरे स्पेशल स्पीकर सर, त्यांच्यांनी जो प्रश्न म्हटलो की आम्ही फाटल्या ग्रीन बेल्ट ना तेजेर येता हांव. कन्सेशनर एग्रीमेंटाच्या प्रमाणे आम्ही त्यांना हे जो आहा पळय न्ही रेव्हन्यू हॉलिडे जी आहे ती कन्सेशनर एग्रीमेंटा प्रमाणेच दिल्या. आम्ही खंयसरूच आमचा कन्सेशनर एग्रीमेंट वायलेट करूंक ना आणि त्या खातीरच त्यांचं जो रेव्हन्यू म्हणजे आमकां रेव्हन्यू येवपाक जो सुरवात जाता वो 7 डिसेंबर 2024. तिसरो त्यांनी जो विचारलो ते रिगार्डिंग दॅट ग्रीन बेल्ट, तिसरो हांवें तुका एकूच पॉईंट दोन सब क्वेश्चन इतले ताजे उत्तर ना, तुका दुसरो विचारपाचो विचारतो तीन सप्लिमेंटरी विचारपाक. हय, हांवें खंय ना म्हटलं, तुका हांवें पयलो विचारला ग्रीन बेल्टाचे, ताजेच उत्तर दी. तू पहिली तुवें पैसे मेळोंक ना म्हणून सांगले, म्हाका ते सांगूंक ना सांगला हांवें, मेळूंक ना तांकां, बट ते कळोंक जाय ना जाल्यार परत म्हणटलो तांकां लँड लुजर सर्टिफिकेट पासून दिना तूं पैसे सोडूच सर्टिफिकेट पासून दिवंक ना. लँड लुजर सर्टिफिकेट त्यांच्यांनी अप्लाय करचे आम्ही दिवपाक सुरवात केल्या, त्यांच्यांनी सिव्हील एव्हिएशन डिपार्टमेंटाकडे अप्लाय करचे त्यांना लँड लुजर सर्टिफिकेट ज्याका दिवपाक जाय, ज्याका आम्ही क्लेम दिलो म्हणजे पैसे ज्यांनी आपले घेतले त्यांना लँड लुजर सर्टिफिकेट मेळटली. पैसे घेतले न्ही, पैसे घेवंक ना ताका जाय न्ही ते आपलं लँड जमीन घेवंक ना, तो अजून व्हेरीफाय जावंक ना रे त्या तोच लँड लुजर म्हणून जावचेच ना. ते जी एम आर जोडीत आहात ते थंय स्पीकर साहेब, जेणे ज्याचे पैसे अजून क्लिअर मिळवंक ना, कारण डिस्प्यूट हा म्हणून मिळवंक ना, कारण ज्याचे डिस्प्यूट क्लिअर झाले म्हणजे त्याला लँड लुजर सर्टिफिकेट मेळटली. तिसरो जो त्यांनी प्रश्न विचारला जो म्हाका पळय न्ही, अकॉर्डिंग टू द ई सी त्यांनी जो ग्रीन बेल्ट डेव्हलप करपाक जाय त्यानुसार त्यांच्यांनी अजून तो करूंक ना, तो कळयला त्यांच्यांनी, तो आम्ही त्या ज्यो ग्रीन स्पिसीस विच इज स्टेटींतल्या स्पिसीस असा त्या प्रमाणे लावपाक जाय, तो आम्ही त्यांना करपाक लायतले. 693 acres तो 693 acres हितूर दोन आसा गजाली. एक जो आहा पळय न्ही तो ग्रीन बेल्ट आणि भायलो आउटर एरिया जो डेव्हलप करपाक जाय तो म्हटला, आणि अकॉर्डिंग टू द त्यांना कोर्टान इन्स्ट्रक्शन दिले त्या प्रमाणे तितकी झाडां त्यांच्यांनी लावपाक जाय, ती झाडां लायली. झाडां इज नॉट ग्रीन बेल्ट स्पीकर सर, झाडां आणि ग्रीन बेल्ट कन्फ्यूज जाऊ नये ना म्हणून म्हटलं हांवें. इट इज त्याचा जो डेव्हलप करपाक जाय ग्रीन बेल्ट तो करतलो आणि त्याचा रिप्लेसमेंट म्हणून थंय कट केला म्हणून जितकी झाडां त्यांच्यांनी लावपाक जाय असली पळय न्ही तितकी झाडां त्यांच्यांनी तितक्या एकरांत लायली. स्पीकर सर, आता माझा दुसरा प्रश्न. स्पीकर सर, मुख्यमंत्र्यांनी म्हणले आता की रेव्हन्यू एग्रीमेंट रेव्हन्यू शेअर जो असा तो कन्सेशन एग्रीमेंटाच बसूनच केला. गेल्या असेंब्ली सेशनात स्पीकर सर ह्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 36.99% ऑफ द ग्रॉस रेव्हन्यू वो May 31st मेळपाक लागतलो. आता ताणी कॅबिनेट डिसिजन घेतले आणि तो कन्सेशन एग्रीमेंट अमेंड केला. सो कन्सेशन एग्रीमेंटा प्रमाणे तुम्ही करू ना, ते ओगीच कानात घाल नका. कन्सेशन एग्रीमेंट तुम्ही अमेंड केला आणि कॅबिनेट डिसिजन घेतले, नाही कॅबिनेट डिसिजन कित्याक घेऊ तुम्ही. सो घेतले ते घेतले. आता हा ताजेर वसना स्पीकर सर, हा ताका एक लक्षात हाडूक सोदता. 36.99% ऑफ द ग्रॉस रेव्हन्यू, ग्रॉस रेव्हन्यू म्हणजे किती स्पीकर सर? इट इज मनीज रिसिव्ड फ्रॉम सब लायसन्सीस फ्रॉम एरोनॉटिकल अँड नॉन एरोनॉटिकल सर्व्हिसीस अँड मनीज फ्रॉम नॉन रिफंडेबल डेपॉझिट बार कन्सेशन फीज फॉर एरोनॉटिकल अँड नॉन एरोनॉटिकल सर्व्हिसीस. हे अमाऊंट वो अमाऊंट कितलो जाता? वॉट इज द ग्रॉस रेव्हन्यू अकॉर्डिंग टू यू? स्पीकर सर, आफ्टर 7th of December 2024 जो ग्रॉस रेव्हन्यू ताज्या कडेन येतलो पळय न्ही इन्क्लुडींग द डेपॉझिट मनी डेट वील ऑल्सो कम टू द स्टेट गव्हर्मेंट. ना ना ना, तशें म्हणना हांव स्पीकर सर, तुका
जर हांव पैसे दिवपाचो आहा तुका खबर पैसे काय दिवपाचो आहा तुका खबर आसतले हांव तुका कितलो देत आहा तो तूं वगीच अशें म्हाका सांगूं शकना तुका हांव कितले दिवपाक जाय म्हाजो मॅन स्पिकर सर अप्रॉक्सिमेटली हें तुका खबर आसतलें आतां हांव तुका विचारतां हो ग्रॉस रेवेन्यू तांचो कितलोसो जाता अप्रॉक्सिमेटली कित्याक म्हजे कडेन फिगर आहा नाल्यार हांव तुका सांगतां स्पिकर सर हाजे कॅल्क्युलेशन्स जे आसा पळय न्ही तो जे सांगता आतां पर्यंत ग्रॉस हांवें ताका परत सांगलां की एन्युअली तेजो पूर्ण ग्रॉस रेवेन्यू जो आसा पळय न्ही वो 36.99% वो सरकाराक येतलो आनी आमी 7 डिसेंबर 2024 उपरांत आमचो कन्सर्न ऑफिसर जो आसा सिवील एविएशनचो वो तेंच्या ऑडिट डिपार्टमेंटा कडेन कंटिन्युअसली इन टच आसतलो आनी तो रेवेन्यू आमचे कडेन आतां हांव तुका मातसो अवेअर करता सिन्स तूं इतले कॅज्युअली घेता म्हणून हांव कॅज्युअली घेयना ना ना स्पिकर सर एक मिनीट 24-25 फायनान्शियल इयर 24-25 लँडर्सांक तांणी जी जी आय एलान सांगलां की आमी 960 कोटी रुपया जोडपाचे आहा म्हणून ताजे 36% म्हणल्यार स्पिकर सर 207 कोटी रुपया जे आमकां आतां लॉस जाता बिकॉज ऑफ युअर कॅबिनेट डिसिजन सो स्पिकर सर हें तकलेन फक्त दवर की कितले अमाउंट जाता तो 207 कोटी रुपया तुवें लॉस केलें एक कॅबिनेट डिसिजन घेवन कोणा खातीर लॉस केलें जी जी आय ए एलाक कारण कितें स्पिकर सर कारण कितें कित्याक तांचें हाजेर पॅन्डेमिकान बंद पडिल्लें म्हूण म्हाका तुमी आन्सर दिलां पॅन्डेमिकान 20 दीस बंद आशिल्लें म्हूण काम 20 दिसां खातीर 207 कोटी रुपया सरकाराक लॉस करपी तूं पयलो मुखेलमंत्री इंडियन आसतलो हें म्हाका कळना स्पिकर सर ताका हांव परत एकदां सांगता हांव कोर्टाच्या ऑर्डरी खातीर 634 दीस ताका रेवेन्यू हॉलिडे मेळ्ळो आनी कोविडा खातीर ताका 180 दीस रेवेन्यू हॉलिडे मेळ्ळो तुजी कॅबिनेट नोट 20 दीस म्हणटा ना दाखय कॅबिनेट हांवें तुजी कॅबिनेट नोट पळयल्या स्पिकर सर कॅबिनेट नोट तुवें ड्राफ्ट करून आतांनी ड्राफ्ट केल्ली स्पिकर सर हे क्लियर कट आनी हो कन्सेशनल एग्रीमेंटाच्या नुसारूच आसा स्पिकर सर अमेंड केलो कॅबिनेटान कसो नुसार म्हणू येता कोंकणी कसली म्हाका समजना ही कसली कोंकणी ती स्पिकर सर कारण कितें कित्याक तुवें लॉस केलें सरकाराक सांग म्हाका स्पिकर सर सरकाराक एकूय पयसो आमी लॉस करूंक ना कारण रेवेन्यू हॉलिडे 2 वर्सां म्हणजे तेजी डेट जी आसा पळय हांव परत एकदां सांगता म्हणजे त्या डेटीकूच आमी आमकां रेवेन्यू जो सरकाराक येवपाक जाय पळय तो सुरू जातलो स्पिकर सर एक सारांश घेता हांव आनी मुखेलमंत्र्याचे एक अटेन्शनान हाडटा सारांश असो की कितले पयशे ते आमकां दिवपाचे आहा ते आमकां खबर ना कितले पयशे एक कॅबिनेट डिसिजन घेवन आमकां लॉस जाता ते आमकां खबर ना कितले पयशे ते जोडूंक लागले ते आमकां खबर ना आमकां खबर कितें आहा कितें खबर आहा आमच्या सरकाराक हें मातशें उतर दिया स्पिकर सर तो जे सांगता पळय न्ही फाटल्या फायनान्शियल इयराक 22-23 ओके हो जो तांचो टोटल इन्कम जो दाखयला पळय न्ही 22-23-23-24 वो आतां पर्यंत 305 कोटी रेवेन्यू जो आसा पळय न्ही हो तांचो दाखयला आमी ना ना फिगर रॉंग स्पिकर सर फिगर रॉंग 545 कोटी 22-23-23-24 545 करोड्स आनी तांणी 24-25 960 करोड्स जोडटले म्हण सांगवा लँडरांक दिला स्टॉक एक्सचेंजीन गेल्यार मेळटा तुका कोण आमकां कितले फुडें जोडटले पळय न्ही हांवें परत सांगलां की 7 डिसेंबर 2024 उपरांत तेच्या रेवेन्यू जो तेंच्या केटीत येतलो तितूंतलो 36.99% सारांश घेता पयलो जो ताणें म्हाका उत्तर दिलें की आमी ग्रीन बेल्ट तांकां करूंक लायतले कितले मेरेन करूंक लायतले नाजाल्यार तो सुप्रीम कोर्टाचो कंटेम्प्ट जाता स्पिकर सर आनी फाल्यां जर तेंय कॅट केलें जाल्यार हांव चीफ जस्टिसाक लॅटर बरयतलो की कंटेम्प्ट जाता आनी इसी तांची विड्रॉ जातली इसी विड्रॉ जाल्यार सेकंड फेज करूंक मेळची ना सो बेटर म्हाका उत्तर दिया की केन्ना मेरेन हो ग्रीन बेल्ट तुमी तांकां करूंक लायतले आनी फॉरेस्ट डिपार्टमेंटाक आमच्यो लोकल स्पिसीज आयडेंटिफाय करूंक लायतले स्पिकर सर तो पूर्ण ग्रीन बेल्ट जो तो सांगता पळय न्ही इट इज एन सुप्रीम कोर्टाची गायडलायन आसा ताज्या प्रमाणे हांव जस्ट हांव आत्तां सांगूंक शकना की बाबा तो सुप्रीम कोर्टाची गायडलायन आज मेरेन ते करूंक जाय आशिल्लो ऑलरेडी वायलेटीव आहा इट इज कंडिशन 7 ऑफ द एडेंडम डेटेड 13-3-2020 आमी न्ही तर सुप्रीम कोर्टान तांकां निरीक जें मॉनिटर करपाक लायलां तें निरी जें आहा पळय न्ही तें मॉनिटरूय करता आनी सुप्रीम कोर्टाक हेजी टायम टू टायम गायडलायनूय दिता अरे हांवूय मॉनिटर करतां निरीक ती हांव करतां पळय स्पिकर आमदार हांगाचो
स्पीकर सर वायलेशन झाले किती करतलो एक्शन किती घेतला कंप्लीट करपाचे सांगा स्पीकर सर अकॉर्डिंग टू द कन्सेशनल एग्रीमेंट वायलेशन केल्या उपरांत त्यांच्या किती जी एक्शन घेऊपाक जाय पहिली ती आम्ही एक्शन घेता तसे नाही अरे ऑलरेडी वायलेट केलो स्पीकर सर आम्ही सांगला पण नेरी मॉनिटर करता त्या खातीर त्यांना तर त्यांच्यानी टाइम मागला आम्ही टाइम दिला स्पीकर सर इला ऑनरेबल स्पीकर on the same question of the green belt the question of ours was very particular 3c the c of that 2ac the details of the green belt set up at Mopa airport furnish compliance report and other supporting documents answer ki dil amka the environment clearance granted to the greenfield belt has been transferred by the ministry of so and so in the name of the concessionaire so and so CGIAL has been submitting the half yearly EC compliance report to the additional principal chief conservator forest C ministry of environment forest and it is available at this website and on their website so I have gone through this and what I have found is the answer which they have given I will tell you the green belt of the adequate width and density preferably with local species along the periphery of the plot shall be raised so as to provide protection against particular noise compliance kit hai compliance for applicable safe operation airport as per aviation safety requirements will be ensured kaina ejer now I'll come to this in the order of the supreme court please pass this I'll give only relevant pages because the judgment is very fat four copies I'm giving mache pass kar these are directions given directly by the supreme court in the judgment of 16th january 2020 आणि ग्रीन बेल्टाचे स्पेसिफिकली इट इज अंडर रोमन 7 पेज 62 ते धाडला तुका जस्ट पास वन टू ऑनरेबल चीफ मिनिस्टर क्विकली टू आय गिव्हन फॉर द ऑनरेबल स्पीकर वन जस्ट पास वन टू ते दी ते फर्स्ट पेज शोज इज द डायरेक्शन्स अँड गो टू द नेक्स्ट पेज विच इज सेज पेज 62 Green belt shall be developed in an area as provided in project details with native tree species in accordance with the forest department not NIRI the green belt shall inter alia cover the entire periphery of the airport the plantation species in and around airport site shall be carefully chosen to avoid bird nesting and to improve pollution control and noise control measures water incentive and or invasive species should not be used for landscaping Plantation activity should be taken up under the expert guidance of Forest Department of Goa. Care should be taken that soil erosion measures should be taken up on priority so that the right mineralized soil of forest is not washed away. The plantation activity also should also have an approach of soil conservation where planting is done along contours avoiding gully formation. As far as possible, monoculture plantation be avoided, and this is important. The proposed 10 times compensatory plantation need to be monitored by the government of Goa so that the target of planting 5.5 lakh saplings is achieved in a time bound manner their survival rate is monitored and mortality is replenished a major chunk of the 2.5 lakh saplings is proposed to be done by the village level biodiversity committees necessary to ensure that people are largely given native species and or fruit bearing saplings so that they will be able to derive economic benefits from such fruit crops and also trees will be provide better biological environment to birds topsoil should be separately stored and used in development of green belt so this is specific the directions of the supreme court kena specific atenna first is around the airport they should have done if they have done it earlier this soil erosion which is taking place and gaavant all the mud which is coming down yupache ni ata gaavant mati yata in their wells into their springs also mud is coming this is because काय रोयलो नथिंग प्रश्न विचार सो आय एम कमिंग टू दिस नाव दिस इज अ डायरेक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट दिस नो बडी कॅन टेम्पर नो वन कॅन मॉडिफाय 2020 इज द जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट टिल 2024 ऑपरेटिव्ह एअरपोर्ट इज ऑपरेशनल वॉट इज द टाइम फ्रेम विद इन विच ॲटलिस्ट अराउंड द एअरपोर्ट आय एम सेईंग ॲटलिस्ट 2,50,000 ते मागे करून जाता बट ॲटलिस्ट अराउंड द एअरपोर्ट स्पीकर सर ताणें जो फोर्थ पॅरा जो वाचलो पळय न्ही म्हणजे 2.5 लॅक्स किलोमिटर्स सॅपलिंग्स वी प्रोसिडीड डन बाय द बायोडायवर्सिटी ते ऑलरेडी मॉनिटर करता आणि ते त्यांच्यानी जी सॅपलिंग्स आहा पळय न्हू ती तितक्या जागेत लायल्या आणि ती पर्सनली गोवा बायोडायवर्सिटी बोर्ड हे मॉनिटरी करता तुम्ही जे म्हटलं आता सॅपलिंग्स जी सराउंडिंग ऑफ द एअरपोर्ट्स जी लावपाक जाय पळय ती हांवेनच सांगले लांग ना आम्ही जाता तितके हांव टायम फ्रेम त्यांच्या कडल्यान घेता कारण टायम फ्रेम हांव आत्तां फ्लोर ऑफ द हाऊस जी आहा पळय न्ही म्हणजे ती सांगपाक शकना बट जाता तितके बेगीन जे आहा पळय न्हू ते करपाकूय लायता
ओके, बाकीची जी गोवा बायोडायवर्सिटी लायल्या गोवा बायोडायवर्सिटी स्वतः मॉनिटरी करता कितें जाणा. दीस बिकम्स अ कंटेम्प्ट ऑफ द सुप्रीम कोर्ट बिकॉज इफ द गव्हर्मेंट इज बिंग व्हेरी लेथाजिक अँड नॉट मॉनिटरिंग देन द गव्हर्मेंट ऑल्सो फेल्स इन इज ड्युटी. गव्हर्मेंट ऑल्सो विल बी लायबल बिकॉज इट इज विथ द डायरेक्टर ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट इट हॅज टू बी. बाकीच्या गायडलायनीच्या प्रमाणे 6 लाख सॅपलिंग जी आहा पळय न्हू हेजे ऑलरेडी प्लांटेशन गोवा बायोडायवर्सिटी बोर्डात केला आणि नेरी तेय मॉनिटर करता. गोवा बायोडायवर्सिटी टायम टू टायम त्याचा रिपोर्टही देता. ओनली थिंग द ग्रीन बेल्ट सराउंडिंग द एअरपोर्ट हे उरला आणि त्याका लागून म्हणजे बाकीची प्रिकॉशन्स जी घेवपाक जाय पळय ती प्रिकॉशन्स आम्ही घेतो. बिकॉज हे पॉट क्वेश्चन हा हेजे यू हॅव गिवन बेसिकली देम अ रेव्हन्यू हॉलिडे बिकॉज ऑफ कोविड वन ऑफ द मेन रिझन्स. जस्ट आय वूड लाईक टू पॉईंट आउट टू द ऑनरेबल चीफ मिनिस्टर की स्पीकर सर आम्ही जेव्हा लिस्ट चोयताले ऑफ द सोशल वेलफेअर 13 crore सुमार कोविड अंडर रिलीफ वन्स जाप दिला की 13 crore इज पेंडिंग मो योर आन्सर टू गीव टू नॉर्मल पीपल नॉर्मल सिटिझन्सा गेले 13 crore हें केदो रिलीफ तुवें दितलो. कित्याक जेन्ना सोशल वेलफेअर मिनिस्टराचो आन्सर आसा स्पीकर सर देट वन्स द अप्रुवल इज सॉट फ्रॉम गव्हर्मेंट अँड फायनान्स डिपार्टमेंट हे 13 crore म्हणजे बारीक जनते 13 crore दिवपा नाही आणि जीएमआराक 260 crore रेव्हन्यू हॉलिडे. सर स्पीकर सर स्पीकर सर तो खंयच्या तो कितें करता खबर आहा हे वेळार त्यांनी सोशल वेलफेअरच्या एका लिंक केला कोविडाचो कोविडा इश्यू तो जे 13 crore हे तुम केन्ना दितले ते सांगा. स्पीकर सर 13 crore केन्ना दितले ते सांगा. बसून घ्या. अरे कोविडाचो इश्यू आहा दितान आन्सर दितान. स्पीकर सर केन्ना दितलो तो सांग. स्पीकर सर याच सरकारात कोविडाक जे आहा गेलते तुम्ही गेलते गेलते सेशन सरकारान गेलते हा. अरे केन्ना केन्ना बसून घ्या बसून घ्या. ऐकून घ्या दितले ते सांग. सांगता बस स्पीकर सर केन्ना सरकारान कोविडान डेथ रिलीफ ही 2 lakh rupees आमच्याच सरकारान दिली. केंद्र सरकारान 2 lakh दिली. आमच्या सरकारान 2 lakh दिली. तू हे तेजे सांगता सांगता मरे हांव तू हे तेजे सांगता पळय न्ही 5000 rupees प्रत्येकाक जे ट्रेडिशनल बिझनेस करतालो अशा लोकांची ऍप्लिकेशन घेवपाची आणि त्यांना 5000 rupees त्यांच्या अकाउंटाचे दिवपाची. 70,000 ऍप्लिकेशन्स आयली आणि 70,000 ऍप्लिकेशनातली 35,000 ऍप्लिकेशन्स ऑलमोस्ट स्क्रुटनी करून त्यांना पैसे दिलो. आता दिलो आता तो मला आता विचारता मला डिपार्टमेंटात विचारचे पडतले किती व्हॅलिड आहे आणि किती ते डिपार्टमेंट डिपार्टमेंट Next question, Shri Viresh Borkar. Star, 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 Viresh Borkar, no. 3B, 3B. Answer is as per computer sheet. Speaker, sir, वो question असा, तो गोपाळपट्टणम जो port असा, ते हेरिटेज साईट असा, त्याच्या बाबतीत असा. आणि स्पीकर सर हांव मुद्दम वाचून सांगूं सोदता जो आन्सर म्हाका रिप्लाय मेवला डिपार्टमेंटाचेर द गोपाळपट्टणम पोर्ट्स बीन इन्क्लुडेड हॅज अ प्रोटेक्टेड साईट अँड द फंड्स कॅन बी जनरेटेड टू रिस्टोर इट. वो हांवें क्वेश्चन केल्लो स्पीकर सर म्हाका आन्सर येला उत्तर येला तो म्हणजे द डिपार्टमेंट ऑफ आर्कोलॉजी हॅव हॅड गिवन परमिशन टू मरीन आर्कोलॉजी डिपार्टमेंट ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी फॉर एक्सपोजिशन एक्सोवेशन प्रोग्रामिंग इन प्रोग्राम इन 2018 and 2019 एट गोपाळपट्टणम गोवा वेला. स्पीकर सर आता हो उत्तर जो दिला हांव मुद्दम सांग रीड कित्याक केलो कित्याक म्हाका एक स्टार अनस्टार एलिक्यू आसलो म्हाजो एलिक्यू नंबर 83 25/7/2023 हे केल्लो. आतां सेम आन्सर स्पीकर सर कॉपी पेस्ट केला आनी स्पीकर सर तेंचो एक लॅटर आसा. आतां हांव हें मुद्दम सांगता ह्या लॅटराचेर स्पीकर सर डेट कितली आसा 22 December 2024 डेट मातशी चुकून आसा ताजी सकयली डेट पळय दाखयता जी डायरेक्टरान सायन मारल्या थंय गेला मातशी डेट आसा ती अल्टर जाल्ली आसा. फ्युचर फ्युचर डेटेड दिला ना ना ती सकयली पळय दाखयता आनी एक डेट आसा ताका. सो स्पीकर सर मिनिस्टरान सांगला त्या भशेन चुकले आसतले म्हणटा पण हांव मुद्दम म्हाजो स्पेसिफीक आतां कित्याक सांगपाक सोदता की गोपाळपट्टणम हो मेन्शन आसा महाभारतान बसून मेन्शन आसा खंय रामायणान बसून मेन्शन आसा खंय आनी हांव सांगिना हो हिस्टोरियन डॉक्टर AS अटलकर सांगता. आतां हिस्टोरियनान सांगलेलें आसा आनी हेजेर रिसर्च जावपाची खूब गरज आसा आनी हेजे उल्लेख जो आसा गेले ते 2 वर्सांनी हांव कंटिन्युअसली करतां. स्पीकर सर म्हाजो स्पेसिफीक जो क्वेश्चन आसा तो म्हणजे आतां 25/7/2023 म्हटल्यार जुलयान 2023
आम्ही हे स्टेप्स घेता म्हणून सांगलेले डिपार्टमेंटान रिगार्डींग गोपाकापट्टणम रिसर्च करताले कन्झर्व करपाक लागून जावं त्याचो फुडले म्हणजे फुडलो प्रोसेस किती असलो तो सो म्हाका विचारपाक जाय की अजून पर्यंत किती झाला आणि दुसरे म्हणजे डिपार्टमेंटा कडेन एम्प्लॉयमेंट म्हणजे स्टाफ असा काय किती हे रिसर्च करपाक लागून तुम्ही लेटर भरला म्हणता अजून पर्यंत एनआयओचे काय सबमिट जाऊ ना अवेटिंग फॉर द रिप्लाय म्हणून येला करेक्ट सो अवेटिंग फॉर द रिप्लाय सो डिपार्टमेंटा कडेन स्टाफ असा हो रिसर्च करपाक आणि हो ह्या जो गोपाकापट्टणम पोर्ट असा हेजे सिरियसनेस असा काय किती स्पीकर सर आमचे माननीय आमदारांनी एक बरो प्रश्न काढला असा आणि व गोयच्या दृष्टिकोनातल्यान खूप अत्यंत महत्वाचं गोपाकापट्टणम व एक तिसवाडी तालुक्यां भीतर खूप एन्शंट जो मॉन्युमेंट असा आणि वो जेन्ना आमकां 2018-19 आमच्या डिपार्टमेंटा कडेन एक लॅटर मराईन आर्कोलॉजी ऑफ एनआयओ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी हाणें आमचे कडेन दिलो आनी ताच्या नंतर परमिशन मागपा खातीर आनी आमचे कडेन तातूंत स्पेशलायज ना आनी ऑल सच कायंड ऑफ मॉन्युमेंट्स आर ऑलवेज वी नीड टू टेक एडवायज अँड रायट इट टू आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियान आमकां परमीट केलें की ताजे एक्सप्लोरेशन करपा खातीर वी डू नॉट हॅव एक्सप्लोरेशन म्हणजे एक्सपर्टायज इन एक्सवेशन कारण हो जो फोर्ट आसा आमी जेन्ना गोवा वेल्ला वतात त्या गोवा वेल्ला टू सिरदोना लेफ्ट हँड सायड हातूंत भितर हो सिच्युएटेड आसा अर्दो सबमर्ज जाता आनीक जेन्ना भरती येता तेन्ना टायडल हातूंत भितर तो बुडटा आनी हें जाता अत्यंत म्हत्वाची अशी एक सायट आसा कारण ही प्राचीन राजधानी म्हणून आमकां पळोवपाक मेळटा इन 100 BC टू 1469 AD गोपालपट्टणम हातूंत भितर ताणें सांगलां तसो महाभारतांनी उल्लेख मेळटा की होच हेच नांवान ताचो उल्लेख मेळटा आनी रामायणान भितर गोवे म्हणून आसा म्हणजे आयज हो संपूर्ण एक राजधानी आशिल्ली जी ताच्या नंतर जो फोर्ट बांदलो तो सानापुल्ला दी फाउंडर ऑफ साउथ कोंकण शिलाहारा डायनेस्टी आणि त्याच्या नंतर शिलाहारा डायनेस्टीक तो ताची बांदणी झाली पण त्याच्या नंतर त्याचा उल्लेख खंय आमकां मेळना झालो आणि आता ही एक बरी गोष्ट असा की अत्यंत बरे सुंदर असे शहर थंय आशिल्ले विच वॉज एक्सटेंडींग फ्रॉम ओल्ड गोवा गोवा वेल्ला किंवा आमचे दुसरे हे असा ते आणि थंय बरी सुंदर अशी टेम्पल्सही आशिल्ली एक होली प्लेस आशिल्लो आणि त्याच्या नंतर पुर्तुगीज आयले आणि पुर्तुगीजांच्यो खुबश्यो चर्चीस जाल्यो हो इतिहास आसा पूण आतां जर पळयलें जर जाय जाल्यार जे ब्रिक्स लॅटराइट हॉल आसा ती अर्दी सबमर्ज जाता आणि आमचे कडेन ताजे एक्सपर्टायज ना म्हणूनच एनआयओ कडेन हो विशय दिल्लो आसा आणि आमी पत्री बरयल्या वारंवार तांकां रिमायंडर वतात तांचे कडेन एक आमी मिटींगय घेतिल्ली आसा आणि तातूंतल्यान आमी जे तांचे ऑब्जर्वेशन्स आसतले फायंडिंग्स आसतले ते आमी इमिडिएटली ते घेतले निश्चितच आमी हो अत्यंत म्हत्वाचे अशे एक दस्तऐवज आसा प्राचीन संस्कृती कशी आशिल्ली हाजेर अभ्यासही जावपाक जाय वेळ कमी आसा तुम्ही विचारा स्पीकर सर कितें आसा आता मिनिस्टरान जाप दिल्या पण प्रॉब्लेम कितें आसा एक्झॅक्ट तेणें सांगूं ना की स्टाफ आसा काय कितें आतां ते म्हणटा एनआयओक बरयलां आतां एनआयओक बरयलां 2018 स्पीकर सर आतां 5 वर्सां जालीं 6व्या वर्स हे स्पीकर सर पण अजून पर्यंत तेजेर काय जाऊ ना हा दुसरो माझा प्रश्न टाइम कमी असा स्पीकर सर दुसरो प्रश्न हा विचारपाक सोदता द डिपार्टमेंट हॅज अपॉइंटेड मॉनिटरिंग कमिटी फॉर द ड्राफ्टिंग ऑफ हेरिटेज पॉलिसी द सेड पोर्ट विल बी कवर्ड अंडर हेरिटेज पॉलिसी हो म्हाका उत्तर येयल्लो आसा स्पीकर सर आतां हेरिटेज पॉलिसी हेजो जो हें घेतला म्हणल्यार एकूच मिटींग जाल्या स्पीकर सर अजून पर्यंत हेरिटेज पॉलिसीची आनी मिटींगूच जाऊ ना आतां डिपार्टमेंट सांगता की हो हेरिटेज पॉलिसीन आमी घालतले हेरिटेज पॉलिसी केन्ना आतां मेन प्रश्न आसा तो म्हणजे विथाउट द रिपोर्ट म्हणल्यार रिपोर्ट तुमचे कडेन ना रिपोर्ट नासतना गोपाकापट्टणम जो पोर्ट आसा हो हेरिटेज पॉलिसीन तुमी कशें घालतले आनी ही जी सायट आसा हो मेजर ट्युरिस्ट हॉटस्पॉट करपाक शकता आमी आनी हेजो रेवेन्यू जनरेट करपाक शकता सो तुमी कशें घालतले सरकारा कडेन मेन म्हणल्यार तुमी स्टाफाचो आन्सर दिवंक ना म्हाका की तुमचे कडेन स्टाफ आसा काय ना कित्याक आतां कितें जालां स्पीकर सर हे खूब डिले जाता 2 वर्सां आतां म्हाकाच जाली हेज्या पयलू विष्णू सुर्या वाघानूय हो विशय काडलेलो 2012 आनी तेज्या नंतर कांय जाल्लें ना आनी आतां परत 2018 परत तो हें लॅटर आसलें तेजें आनी एनआयएन रिपोर्ट करपाचें म्हणून आजून बरें येवंक ना सो म्हाका उत्तर जाय स्पेसिफीक उत्तर जाय की बाबा केन्ना पर्यंत जातलें हें डिपार्टमेंट आशिल्लें तें पयलीं एकच आशिल्लें आर्कायव्स आनी आर्कोलॉजी आनी स्टाफ आशिल्लें तें जॉयंट आशिल्लें आतां हें डिपार्टमेंट आसा तें आर्कोलॉजी सॅपरेट जाल्लें आसा आमचें स्टाफ परत एक फावटी आमी घेतलेंच पूण कितलेय स्टाफ घेतले जर जाय जाल्यार गोंयाक एक्सपर्टायज ह्या हातूंत भितर आमकां करपाक मेळचेंच ना कारण
जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आसा हे एक्सपर्टायज तांकां आसा आनी आमी तांकां ओवररूल करपाक शकना किंवां आमी तांकां अशें तांच्या फाटल्यान लागपाक शकना. वारंवार आमच्यो बैठ हें जाता तांकां रिमांयडर वता. आमी घेतल्या स वर्सां जालीं स्पिकर, म्हाका आन्सर जाय की केन्ना पर्यंत रिपोर्ट क्रिएट करतले आनी काम चालू करतले. ज्या वेळार आमकां येतले निश्चितपणान तुवें तेंय म्हणलां की हे हॅरिटेज पॉलिसीन येतले एखादे वेळ ते मॉन्युमेंट्सांनी येवपाक जाय. तांच्या रिपोर्टाचेर इट डिपेंड्स आमी खंयच्यान जी आमकां मॉन्युमेंट म्हणून घेतले आर्कियोलॉजीन भितर घेतले काय हॅरिटेज पॉलिसीन भितर घेतले. हॅरिटेज रिपोर्ट तुमी केन्ना पर्यंत दितले ते म्हाका आन्सर दी. रिपोर्ट केन्ना पर्यंत प्रश्नकालांक सोंपता? रिपोर्ट आमी परत एक फावटी पत्रव्यवहार करतात आनी तुमकां सांगतात. प्रश्नकालांक सोंपता. जिरो आर मेन्शन श्री संकल्प अमुणकर. स्पीकर सर, द अटेन्शन ऑफ द हाऊस इज ड्रॉन टू द प्लाइट ऑफ द पीपल ऑफ मुरमोगाव कॉन्स्टिट्युन्सी विथ रिगार्ड्स टू द न्यू मार्केट कॉम्प्लेक्स एट हेडलँड सडा बिल्ड बाय मुरमोगाव म्युन्सिपल कौन्सिल विच इज स्टील नॉन फंक्शनल इन स्पाइट ऑफ ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इश्यूड इन द इयर 2021. ऑक्शन ऑफ द शॉप हॅज बीन डन एन्ड इवन लीज अग्रीमेंट हॅव बीन साइंड with some of the successful bidder who are waiting to start the business. People fear that if the market complex does not start, then it may turn out to be a huge loss to the state exchequer money. Step government intend to take in this regard? Sir, खरे म्हणजे ताज्या म्युन्सिपालिटीन जो आहा पळय न्ही वो इनिशिएटिव्ह घेऊन कोणी अडयला? डीएमए अडयता. तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन सुरू करा सांगा मरे. सर, थंयसर प्रॉब्लेम किती झालेलो असा, थंय उदकाचे अजून ते कनेक्शन मेळना. पीडब्ल्यूडी कडे तो इश्यू पडलेलो असा, त्यांचे तो बिल पेंडिंग असा सर, त्याच्या लागून ते अजून पर्यंत स्टार्ट जायना. लोकल बॉडी सर, लास्ट टाइम त्याच्या विषयाचे आम्ही तुमच्या कडे उरलेलो. तुमची तिकी ग्रँड कन्सल्ट ग्रँड जी आहा पळय न्हू, तुमची तिकी मायनस करता बिलाची दिवपाची आनी तुमकां मागीर चालू करून सांगता. सर, like to draw attention to the house is drawn to the plight of locals, employees as well as tourists who travel via the pending roads at Wadi next to SAG ground leading towards Taj Exotica in Benaulim and the road from Club Mahindra to Kombia Peda Warka, which is not being done for several years, and tourists as well as locals and employees to the respected hotels use this road on a daily basis. It is in such a bad impression, it gives such a bad impression and to all of us as well as a accident hazard while using this kacha roads. Let's resolve this matter and find out what is missing in these roads, because these roads are leading to two major hotels. One is the Taj Exotica and one is the Mahindra. Request speaker sir, the steps the government assures to take. Sri Guru Silva. Speaker sir, attention of the house is drawn to the reports of the out of state gang of dacoits arriving in Goa with pistol and other weapons with a possible intention of murder and dacoity. We congratulate the officer who arrested the culprit at Goa Karnataka borders and urge the government to investigate the matter truly to find out if this is a regular phenomenon and what step the government will take in such matter. Speaker sir, was serious matter. गन पिस्टॉल आणि त्याचा कल्ट्रेट मेळला आहे, ब्लड मेळला आहे. एक सीएमान हेजे एक स्टेटमेंट करपाक. डॉक्टर चरणा शेट्टी. सर, अटेन्शन ऑफ द हाऊस इज ड्रॉन टू द प्लाइट ऑफ ट्रक ड्रायव्हर्स ऑफ सेजा वेदांता कंपनी इन बिचोलीम हु आर अप्रोचिंग 60 इयर्स ऑफ एज अँड दोज हु हॅव रिसेंटली क्रॉस 60 इयर्स. दिस मायनिंग ट्रक ड्रायव्हर्स आर लुझिंग दिअर जॉब एज द कंपनी इज डिक्लेअरिंग सच ड्रायव्हर अनफिट टू ड्राईव्ह. हॅन्स रिक्वेस्ट the government to intervene and halt this blatant evocation. Also request the government to inform the company to conduct a fitness test of such driver who are highly skilled and have served in the mining company for more than 25 years. Retain all the drivers who are tested fit and efficiently. Kindly save their job. Shri Krishna Sarkar. Thank you. Speaker sir, attention is drawn, or the house is drawn, that in Vasco and other parts of Goa, due to incessant rains causing loosening of the soil, thereby causing landslide in many areas, there is a fear that this landslide may cause harm to life and property. Immediate steps that the government intends to take to alleviate these fears. Ekuj minute sangta sir, minister Subhash sir, amcha honorable minister ka hame sangille don teen immediately amche department through zalyo tane rokdech mhanje aaj sangle phalya tane kamu start kela ani don char jagyar asa tyoi bi ministeran machi ye karche hasham. Yes, then I will see what best can be done. Shri Jeet Arulkar.
Speaker sir, attention of the house is drawn that due to parking of heavy vehicles on highway, especially at night hours, that poses a significant threat to the lives of innocent commuters. The immediate step government intends to take to address this issue. Shrimati Jennifer Munzarat. Speaker sir, attention of the house is drawn that the minds of the residents of Donopol due to the increasing number of robberies reported. There was yet another break-in on the 22nd of July where valuables were stolen by the thieves. This is the third or the fourth such incident in a span of 4 months, thus causing panic among the neighbourhood. The immediate steps the government will take to resolve this. Honourable CMA, please look into it. I brought it to your attention earlier as well. Night patrolling, Vadopal, I thought, speakers. Yes. Sri Vinesh Purkar. Attention is drawn of the house that on Sunday, 28 July 2024, the village of Talaulim Satana celebrated the feast of Sant and Toshanche Fest. It is to be remembered that the late CM Manohar Parekar had said that Sant and feast would be declared as the state festival. However, till date, this is not officially included in the official Goa Gazette. Also, last year, a retaining wall has and portion of the slope near Sant and Church had collapsed, thus affecting many people. 1 year has passed and the road is still not repaired. Request the government to act urgently. Speaker sir, Sant and je festa asa toshanche festa ek samke famous asa CMN aikoba je karan ye last time maka sangle CMN assurance dille ki kortalo mudan state festival mudan ajun paryant jauna assurance diuche minister ani korun gheuche beganche began. Very important kya kitli varsha zali speaker sir. Calling attention Sri Niresh Kapral. Speaker sir, attention of the house is called to the cultivators, especially seasonal traditional cultivators of Farmagudi, Bandwara, surrounding areas of Ponda and Kepa Taluka, not being the original owners of land due to washing out and damage of seasonal crop like cucumber, bitter gourd, rigid gourd, brinjal, radish, pumpkin, jasmine flower, etc. Due to heavy rainfall for the last 15 days, being the only business of local people and they being dependent entirely on this seasonal earning, the steps government intends to take provide financial assistance to these local traditional cultivators. Sir. Speaker sir, je mani amcha amdaran je answer ye handla answer dita opile mai tumhi ulet ekda vaatta opile sir. Many farmers traditionally cultivates cucurbits and other vegetables and along with the slopy hills and around the Farmagudi, Prior, Betoda, Bandoda and other villages of the Fonda and Kepe Taluka. These farmers and cultivates are small areas ranging from the 500 to the 4000 square meters and undertake the expenses on the seed, fertilizer, fertilizers and labors. And instant rains in the July months and has caused the considerable damage to the plants and seedlings. The plants have decayed and considerable loss has been caused. The Director of Agriculture implements the state sector schemes of the Shetkari Aadhar Nidhi to provide the compensation to the farmers due to the floods, inductions, etc. And the crop loss paid to the farmers for the field crop and such as the paddy, vegetable, pulses, flowers, nasne, etc. as the 40,000 per hectare. And during the reply to the calling attention 19 July 2024, and the government has already assured that all the farmers and who are not possessing the Krishi card have suffered the crop loss and during the season and will have considerable under the crop compensation subject to the submission of the undertaking and the application in the prescribed format other relevant document. I have already issued a direction white note 22-7-24 to the Director of Agriculture to carry out the evaluation of the crop loss and submit a proposal to the crop compensation within the 15 days for the release of the assistance. Accordingly, note to the this effect has already been issued to the Director of the Agriculture Zonal Office on the 22-7-24 and the eligible farmers and will be paid the compensation upon the applying as per the guidelines, the government decisions as early as possible. परमिशन घेतलं तो फक्त दाखयता स्पीकर सर परमिशन घेतल्यावर ले ऑन द टेबल द हाऊस स्पीकर सर हो जो उदक मेळून पळय तोशे कसे जाता स्पीकर सर आणि चढ उदक झाल्यावर हे कारण जाता आणि बरी तोशी जी असा तुम्ही खाल्लेली असा तुमका खबर आहे तुमच्या गावात
सो ह्यो गोष्टी स्पीकर सर उदक जाल्ल्या कारणान जेका सेलिंग प्रायस जायना आनी वाडना स्पीकर सर. हो एग्जाम्पल आतां ऑनरेबल मंत्र्यान उतर दिता तेन्ना सांगलां की हांवें पयरूय सांगलां स्पीकर सर शेतका स्कीम शेतकरी आदार निधी हांकां मेळना स्पीकर सर ते टॅनंटूय ना प्लस तेंचे जाग्यारूय नांव ना सो तेका क्वेश्चनूच जायना स्पीकर तेंकां पयशे दिवपाक. दुसरें तेणें आन्सर केला स्पीकर सर की कृशी कार्ड तेंचे कृशी कार्डूय जायना स्पीकर सर ते कित्याक कृशी कार्ड कित्याक जायना की तेंचे जाग्यार तेंचे ना स्पीकर सर. आनी म्हाका दिसता ऑनरेबल मिनिस्टर फोंडे तालुकाचो आसा तेका खबर हांव कितें म्हणटा तें आमचे केपें तालुका तशेंच प्रॉब्लम आसा तुमकांय आसा. सो हो इशू कितें आसा स्पीकर सर इट हॅज टू बी लुकींग एट अ कॉम्पन्सेटरी एंगल ऑन ह्युमॅनिटेरियन ग्रावंड स्पीकर सर. आनी हो ह्युमॅनिटेरियन ग्रावंड कित्याक स्पीकर सर ट्रेडिशनली खूब वर्सां हे रोयता आतांच न्ही थोडे जागे जशे आमचे मतदारसंघान जे केपें तालुक्यान आसा तेका जे आसा हे अग्रिकल्चर डिपार्टमेंटान सॉरी कोमिदारी जाग्यान आसा पूण टॅनंट लागू ना. तशें फार्मागुडी ते प्रायवेट जाग्यान आसा कोमिदार जाग्यान आसा तेय टॅनंसी लागू ना. सो तेंकां कशें करप हें म्हाका दिसता अग्रिकल्चर मिनिस्टरान करपाक जाय असो म्हाजो रिक्वेस्ट. हांव हें कितें आसा मातशें टेबल ऑफ द हावस दवरता म्हणजे कळटलें तुका कशें हें अशें जायना सर तुवशें तुवें पयलें आसत हें दवरता. आनी दुसरी गोश्ट जी आसा जे हांवें सर स्पीकर सर ना ना हांव सांगता एकूच सांगता सर वयता तेन्ना स्पीकर सर स्पीकर सर मिनिस्टर बसा मिनिस्टर बसा मिनिस्टर बसा कोण मंत्री महोदय बसा बसून घ्यात स्पीकर सर जे कॉलिंग अटेन्शन हावसाचे मुखार आसा ताजेर उलोवपाक हांव उबो आसा. अत्यंत म्हत्वाचें कॉलिंग अटेन्शन आमी सदांच पळयतात की चवथीचे पयलीं हे अशे तरेचे सिजनल पिपऱ्यो जायत दुदी जायत वांयगी जायत ही सगळीं एक म्हणजे फर्मागुडयेच्या त्या रस्त्यार त्या बेल्टाक आसता ल्हान ल्हान झोपडे घालून कितें घालून ते बाबडे विकतात केपेच्या त्या रस्त्यार आसता आनी तुमचे मतदारसंघ थंय त्या रस्त्यार आसता आनी तांकां तांकां पर्मनंट सोर्स ऑफ इन्कम तशी नासता. ते दोंगराळ अशे मातशे स्लोपी लँडाचेर ते पावसाचे पयलीं हे लायतात क्रॉप घेतात आनी चवथीच्या वेळार इवन आमचो मिनिस्टरान सांगले गेलो आपूण मडगांव एग्जिबिशन लाय हे जाता एग्रिकल्चर हे लायता तो थंय सुद्दां ते हाडून आपल्याले विकतात. आज पावस 25 दीस गेल्ले 25 दीस पावस जो पडला म्हणजे हांव कितले पयर हांव केन्नाय त्या वटेन गेलो जाल्यार आमी घेतात सामान पिपऱ्यो घेता ज्यो पिपऱ्यो 100 रुपयांक 5 त्यो 6 मेळटाल्यो तो पयर एकलो आपलो 100 रुपयांक 2 विकतालो त्योय बी ताणें दाखयल्यात असल्यो बारकेल्यो वांकड्यो जाले आनी तो म्हणटा म्हणून पिपरेच ना. आनी म्हणून म्हज्या कोतान उत्तर दिलां चीफ मिनिस्टरान सांगलां स्कीम आसा सरकाराची पूण ताका खूब हें आसा फॉर्मेलिटी आसा आधार कार्ड आसपाक जाय जागो तुज्या नांवार आसपाक जाय हांचे खातीर सरकारान कितें तरी एक स्पेशल पॅकेज करचें पडटलें कितें तरी वर्कआवट करचें पडटलें कारण हें त्या बॉक्सां भितर बसपाना. हांकां जर तूं नॉर्मल शेतकरी आधार निधींतल्यान मदत करता म्हटलो जाल्यार तांकां ते तशें बसपाचें ना कारण ते सामके सिजनल ह्या वेळाचेरूच प्रोडक्शन करून विकून आपलें पोट भरपी. म्हजी चीफ मिनिस्टरा कडेन आनी एग्रिकल्चर मिनिस्टरा कडेन रिक्वेस्ट आसा की हातूंत मातशें कितें जाल्यार एक रिलॅक्सेशन करून कितें तरी एक सेपरेट हें करून हांकां कंपेन्सेशन मेळटा इतलें पळोवपाक जाय इतलेंच आनी कांय. ह्या वर्साक पावस पडलें म्हणलें केन्ना केन्ना अशें आसा पावस न पडलें म्हणजे सगळें वता म्हणजे दोनी गजाचो विचार जावपाची गरज आसा. नेक्स्ट डॉक्टर चंद्रकांत शेट्टे नेक्स्ट मायकल लोबो स्पेसिफीक उलयत स्पीकर सर कंपेन्सेशन जे आहा गेले फाटी सीएमान सांगलेले आमकां की क्रॉप्सांक दिता पळय ते सेम कंपेन्सेशन हेका लावचें म्हणजे जे लोकांचे नांवार ना प्रॉपर्टी एकूच आहा हो मुद्दो प्रॉपर्टी नांवार ना ते दोंगर जे आहा थंय आमी वयताना एवरी टायम वी ब्रींग ऑल वेजिटेबल्स केळी बाकीचे सगळे वस्तू ते बरे बरे वस्तू हाडटा आमी थंयसरले तेंचे कडेन कांयच ना कृशी कार्ड ना प्रॉपर्टी पेपरार ना टॅनंटूय लागलेलो ना कांयच ना. सो तांकां वेगळेपणी एफिडेविट घेवन वा कितें घेवन ते इमिडियेटली तांकां हे पयशे दिवचे पूण फास्ट दिवचे. आनी सेकेंडली स्पीकर सर ह्याच सभागृहान ह्याच सभागृहान आमी एक थाराव घेतलेलो की तांकां शेडी बांदून दिता म्हणून आमी त्या जाग्यार जी आहा रोडाच्या सायडीक तुमचेय कॉन्स्टिट्युएंसीन स्पीकर सर तुमी आसले आदी ह्या सभागृहान तेन्ना हो थाराव घेतलेलो की वी वील बिल्ड शेड्स एट द सायड ऑफ द रोड मातशे भितर आमी फाट आहा तेच्या मातशा फाटल्यान 1-2 मिटर आनीक फाटल्यान पर्मनंट शेडी आमी बांदून दिता सांगलेल्यो त्यो अजूनय जावंक ना. तांकां आतां हे वेजिटेबल ग्रोवर्स फ्रूट ग्रोवर्स ते तिंगा बसता पळय तांकां आमचे ट्रेडिशनल लोक
ते केन्ना जातले ते ऑनरेबल चीफ मिनिस्टर एटन डिकोस्टा स्पीकर सर जे कॉलिंग अटेंशन बाब निलेशन आल्टे केपेंचे मतदार तालुकाचे उल्लेख केला आणि मग दिसता लास्ट ओडे तोर सांग झगडोता आणि सांगोता बट इन जेन मिन्स इन पर्टिक्युलर दीस थिंग मगेले आता लास्ट वन वीक झाले कमी कमी म्हणजे ऑलमोस्ट देडशे तरी फार्मर मगेले ऑप्शन येले आणि मग सांगून गेला दोर हा एसेंब्ली असणार घरा येतात ऑप्शन येत मग दिसता डायनेमीक आमगेलो हे डायरेक्टर आहा आमगेलो गांवचोच केपे मतदारसंघाचोच सो तेका सांगून जे डी ओ सांगून यू फिक्स अप अ डेट सो हांव उलयता सगळें बट मगे अशें की एक सोल्युशन अशें यू फिक्स अप अ डेट तालुका वायज पोंडा केपें तालुका वायज यू फिक्स अप अ डेट वी वील कॉल ऑल द फार्मर्स वी हॅव लॉस आनी थिंग बसून वेरीफाय करून जे डी ओ वेरीफाय करून तांकां हें कंपेन्सेशन दिता आनी हांव उलयतले वयतले कांय जावपा ना सो बिफोर दीस कमींग 10 days 10 दिसां भितर म्हाका दिसता डायरेक्टरान मिनिस्टरान इन्स्ट्रक्शन दिवपा जाय डायरेक्टरान जोनल जे डी ओक सांगपा जाय एग्रीकल्चर ऑफिसराक आनी विदीन दॅट विदीन द टायम पिरियड नेक्स्ट 10 days केप्यां जावं पोंडा जावं तूं एक डेट फिक्स कर लेट ऑल द कृशी मित्र आय तुगेले तेंक सांग दे वील वेरीफाय एन्ड वी वील गीव द कंपन्सेशन नाल्या तें जातले उलयतले वयतले मातशें हें कर विजय सरदेसाय स्पीकर सर आमी आतां हांगा स्पेसिफीक इशू उलयता स्पेसिफीक कसो की जे गरिबांतले गरीब शेतकरी ज्यो पिपऱ्यो विकतात ज्यांच्या नांवार जमीन ना हे लोकांक इन्शुअर करप म्हळ्यार हांकां आमी एड दिवप कित्याक हे खेपे चड पावस जाला तुमी म्हणले त्या भशेन गरमेनूय केन्ना करपून वता क्रॉप सो स्पीकर सर एक स्कीम आहा जी हांव हांगा प्रेजेंट करतां ही स्कीम म्हणटात रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरंस स्कीम म्हणून ही दीस स्कीम इज इम्प्लिमेंटेड इन केरला आनी इन्शुरींग एजन्सी एग्रीकल्चर इन्शुरंस कंपनी ऑफ इंडिया म्हणून ही इम्प्लिमेंटींग एजन्सी आहा सो जाय जाल्यार आमी आतां बाब एल्टनान सांगला ते भशेन झोनल एग्रीकल्चर ऑफिसर वता एरिया आयडेंटिफाय करता खंयच्यान सुदीन दवळीकार आमकां पिपऱ्यो हाडटालो फर्मागुडीच्यान पयलीं हाडटालो तो ह्या दिसांनी म्हाका दिसलें आमी हे सायडीन पावले म्हणून हाडना काय म्हणून पयलें तशें न्ही तें उदार तो तसो चोकऱ्यो आतां चोकऱ्यो धाडूंक लागले स्पीकर सर क्लास चोकऱ्यो वर्ल्ड्स बेस्ट चोकऱ्यो हांवें इतल्यो खावंकूच ना केन्ना पुणून सो ताजी फर्मागुडे वयली एरिया आयडेंटिफाय केली ती एरिया इन्शुअर केली फॉर दोज फार्मर्स आतां प्रोसेस स्पीकर सर सांगता गव्हर्मेंट ऑफ केरलाज एग्रीकल्चर डिवलपमेंट अँड फार्मर्स वेलफेर डिपार्टमेंट म्हणून आहा तांणी एक नोटिफिकेशन काडलां हें नोटिफिकेशन हांव टेबल ऑफ द हावस प्रेजेंट करतां आनी मुखेलमंत्र्याक दिवचें येस एक स्पीकर सर एक मिनीट कशें करप तें सांगता एकूच मिनीट आयक ना जाल्यार कितें जाता आमी उलयतले आमी तांची सहानुभूती घेतले आनी काम कांय जावचें ना स्पीकर सर सगळे शेतकरी इन्क्लुडींग शेअर क्रॉपर्स टेनंट फार्मर्स ग्रोईंग नोटिफायड क्रॉप्स म्हळ्यार कितें फर्मागुडे नोटिफायड क्रॉप कितें पिपऱ्यो ना जाल्यार कितें घोसाळीं तींच ही नोटिफायड एरियाज आनी नोटिफायड क्रॉप्स स्पीकर सर सम इन्शुअर्ड कितें तें डायरेक्टर डिसायड करतलो तिसरें म्हणल्यार क्लेम एसेसमेंट स्पीकर सर क्लेम एसेसमेंट कित्याचेर जाता बेज्ड ऑन वेदर डेटा वेदर कितें सपोज आज भरमसाट गरमी जाली आनी करपून गेली जाल्यार तो वेदर डेटा आनी हे दिसा काबार जाले तुमकां इतले पयशे मेळ्ळे कित्याक तें इन्शुरंस पॉलिसी स्पीकर सर लोकलायज कॅलॅमिटीज म्हळ्यार कितें आज हुंवार येता लँडस्लायड जाता विंड डॅमेज जाता स्पीकर सर अशें जावपाक शकता थोडे तांचे केरलान बी न्युक्लियर डॅमेज आहा म्हळ्यार बोटीचें हें जाता फाल्यां जुवारी अग्रो काडून सोडटा आनी ताजे खातीर लोक मरता अशें डॅमेज जावपाक शकता सो स्पीकर सर दीस नोटिफिकेशन इज गव्हर्न्ड बाय द रिवायज्ड ऑपरेशनल गायडलायन्स फॉर प्रायम मिनिस्टर्स फसल बिमा योजना एन्ड RWBCIS म्हळ्यार कितें तें RWBCIS म्हण ती ही स्कीम जी हांव तुमकां आतां वाचून दाखयल्या ती रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरंस स्कीम स्पीकर सर हें सगळें बँकेनी आनी एजन्सीनी हें करूं येता हें जें नोटिफिकेशन हांवें दिलां तें तुमी डायरेक्टराक दियात बाय द एन्ड ऑफ द सेशन वी कॅन ऑल्सो क्रिएट अ गायडलायन जस्ट लायक केरला गव्हर्मेंट एन्ड हेल्प अवर फार्मर्स दीस इज द लेजिस्लेटीव अप्रोच टू इट हातूंत राजकारण कांय ना हो लेजिस्लेटीव अप्रोच स्पीकर सर ऑनरेबल निलेश काब्राल बरेले बरे हे कॉलिंग अटेन्शन हाडलेले आहा कितें आसता ही पाट चड पावस पडलेल्या कारणाक लागून खुबशा लोकांची वेजिटेशन अश्यो पिपऱ्यो अश्यो म्हटल्या त्या हिसपान पिपऱ्यो तश्योच
ग्राउट आणि ब्रिंजॉल असे खूपशे हाणाचे पिडे झाल्या. स्पीकर सर, किती आता चोडशे असे शेतकार वर्षाक एकूच पाट असे रोयता आणि तेजेरूच ते जियेता, आणि एका लागून किती असता असे चोड पावस पडून त्यांची ती शेतां पिडे झाली जाल्यार गव्हर्मेंटान एक सर्वे करूंक जाय, ते कितले लुकसाण झालं ते पळोवंक जाय, आणि ते लुकसाण झालं त्या प्रमाणे त्याला फारीक करूंक जाय. कित्याक थोडेच कॉम्पन्सेशन दिले जाल्यार त्याला काही फायदो असना, कित्याक त्यांचे लायफूच तेजे जियेता ते. आणि किती असता केन्नाय असे केन्नाय रस्ते बा क्रॉस जाता म्हणजे दोंगरायल्यान जावं शेतांतल्यान, त्यांना किती ती वाटे बंद जाता. वाटे बंद झालेल्या कारणाक पावस जेव्हा पडटा त्यांना तो उदीक शिरकोन उरता 10 एक दीस, आणि त्या कारणाक लावून ही शेतां बा. म्हजे कॉलिंग अटेन्शन बाकीचे चढ उलयले, हा कमी उलयलो, कोणे इन्शुरन्स पॉलिसी दिली आणि कोणे किती दिले, पण मुद्दो जो असा स्पीकर सर, त्यांना लोकांक हेल्प करपा जाय. तुमकाय खबर असा, तुम्ही आता सांगले मतदारसंघात मंत्री बाब एक मिनिट मात्र उलयता, स्पीकर सर काबा कंप्लीट करता. रवी बाब मात्र सर पात्रांव मात्र दोन मिनटां स्पीकर सर, इन्शुरन्स स्कीम किती करपाचे आम्ही काय त्याचे काय उलयना स्पीकर सर. माझे मुद्दो आशिल्लो की ही जी रोयतरी 15-20 दिसांनी रोयली की तुझो जर एनहान्समेंट वो किती आता क्रॉप कॉम्पन्सेशन जायना, आता शेतां किती निवता हे आता खूप टायम लागतं, लॉट ऑफ पिरियड, हे 15-20 दीस मॅक्झिमम आणि ती बावता ती झाडां आम्ही येवचीच ना स्पीकर सर. सो माझे इतलेच मिनिस्टराक सांगपाचे, ऑनरेबल सीएमाक सांगपाचे हा की अग्रिकल्चर ऑफिसरांक जे जे एरियाक जे आसा पडटा त्यांना वचून त्यांचे जे एस्टॅब्लिश करचे, किती आता पावस पडलो ते वाढूंक ना, हे आता करपाक जाय. तो इन्शुरन्स हे सगळे मागीर करीत राहा स्पीकर सर. स्पीकर सर जे गोष्टी इन्शुरन्सान मेळता हे सगळे गोष्टी मेळो म्हाका काय प्रॉब्लेम ना. माझे इशू हा की कॉम्पन्सेशन जे असा एका किती तरी सोल्युशन काढून त्यांना घे 15-20 दिवसा वयल्यान ते मागीर ती कायच मेळचे ना. सो हेजे खातीर इन्स्ट्रक्शन दिवचे असे म्हणजे म्हणणे स्पीकर. पैसे कितले आता ते पळयतले, हांव सांगना स्पीकर सर, ते पैसे ते पळयतले. एज पर द एरिया कितले रोयता, ॲक्च्युली स्पीकर सर तेणे रुदोल बाबान सांगले सारखे की तेणी हे 2 महिने जे करता त्यांना आख्खो वर्सभर ते पैसे जोडटा पळय ते वर्सभर काढटा स्पीकर सर. येस सर, फक्त ॲड करू सोदता हे इम्पॉर्टंट कॉलिंग अटेन्शन द मॅटर अबाउट कबराल बाबा सेड अँड आय अग्री, आय बिलीव्ह दॅट एनी रिलीफ दॅट हॅज बीन गिवन हे टायमली दिल्याकूच तेज त्यांना शेतकारांक जरी तो रांदता रिलीफ दिल्यार बेगीन कायदो आहा. पयलीं सुवातेर म्हाका दिसता गेल्ले त्या वर्सा कंपेन्सेशन पासून क्लियर जालें न्ही इन द एग्रीकल्चर डिपार्टमेंट. देर आर सेवरल पीपल सेवरल केसीस, आय वील गीव यू द रिकॉर्ड स्पीकर सर. आय फील दॅट यू शूड लूक एट द रिकॉर्ड इन द पास्ट, तुगे ZAO बी पडे आहाय तेंक सगळ्यांक धाड शेतांत. डू यू हॅव अ रिकॉर्ड ऑफ दीस टायप ऑफ प्रॉपर्टीज वेर नो कृषी कार्ड नो प्रॉपर्टीज, डू यू हॅव एनी रिकॉर्ड? आणि आम्ही डिमांडा वेळार आम्ही उलयले की ते 40,000 पर हॅक्टर इज लेस कन्सिडरींग द प्रायज ऑफ फर्टिलायझर सीड्स आणि हे उणी हा, वील यू इन्क्रीज दॅट? आणि रिलीफ जे पडे आहात ते टायमली जावपाक जाय, गेले त्या वर्सा अजून पेंडींग आहा. ओके मंत्री स्पीकर सर, जे आमचे बाब काबरलान जे कॉलेज इंटेन्शन हाडला खरं म्हणलं गरजेचे, माझं मातसं ताळ पडला. पिपरे तेच ते तुम्ही पिपरे दिता बरं आमचे ताळ पडटा. आम्ही सरकारान जे जे लुकसाण झालं गोंयांक, जे गरीब लोकांचे चड नुकसान झालं, शेतीचे जावं कोणाचे माड पडल्या कोणाचे हे पडलं, कुळागरांनी ह्या माळी सुपारीची झाडां पडल्या म्हणजे माडयो त्यांना सगळ्या तरेचे आम्ही लोकांनी घेतलं, कोणाची घरां म्हणल्या आडे म्हणल्या कोणाची वंटी म्हणल्या. आमचं सीएमान सुरवात केली दिवपाक, वेळ काढूं ना चेक दिवपाक लागले म्हणजे गव्हर्मेंट जे गरीब लोकांचे असा, म्हणजे गरीब लोकांना आम्ही जे असा ते आम्ही करूया. तुम्ही सगळे असा हा म्हणणं ना दिव रे सगळे दिव रे रोकडे मेळटले सगळ्या मेळूया करूया फाटल्या वर्सा आनी ह्या वर्सा दिवया. पूण आमी सगळे एकट्यान राहून ह्या गरीब लोकांचे पळोवया किती लुकसाण झालं किती कोणाक लुकसाण झालं ते सगळे पळोवया. तर बाब काबराल झाले तवशाचे, कोण जाले पिपऱ्याचे, कोण हो आनी आमचे बाब हेने विजयान सांगले आनी कितें सगळ्यांनी कसं करून आमी सगळे एकठांय येवन आमी जे कोणाक लुकसाण भरपाय जाल्यार आनी कितें जाल्यार जाल्यार इवन आमी सुद्दां कॉन्ट्रिब्युशन जाल्यार करपा जाय तुमी सगळ्यांनी येयले म्हणजे गरीब लोकांक फायदो जालो म्हणटा. आमी हेचे विचार करता
आनी ऑलरेडी आमी कोणाची घराचे पारे बिरे पडल्या तेंका आमी दिवपाक सुरू केला, घराय पडल्या आनी खूब कडेन गोंयांत लुकसाण जालां आनी सगळे गरीब लोक आनी तुम्ही गरीब लोकांक वावरता, सगळे आमी वावरता, सगळे गरीब लोकांक तरी एकठांय येवन तुमी आमी हे सगळ्यांनी आमकां सपोर्ट करचो आनी तेंकां हॅल्प करपाक. स्पीकर सर, स्पीकर सर, मुख्यमंत्री स्पीकर सर, आमदार बाब निलेश काब्राल हांच्यानी आयचें जें कॉलिंग अटेन्शन हाडलां वीच इज अ जेन्युइन कॉलिंग अटेन्शन. आनी जशें म्हणटा तशें एवरी इयर ह्या सेशनान ते हावजान येता आनी हे फावटी तर डायरेक्टली निलेश काब्रालान पिपऱ्यो धाडल्यो म्हणल्या उपरांत तेजो सिरियसनेस ही आमच्या लक्षांत घेवपाक जाय. आनी ज्या तळमळीन तेणी कॉलिंग अटेन्शन मांडलें आनी बाकीच्या सगळे जाण तेजेर उलयले, आमच्या मंत्री एग्रीकल्चर मिनिस्टर बाब रवी नायक हांचो हेतू क्लियर आसा की तेंकां मदत सगळ्यांक जावपाक जाय आनी शेतकरी जो आसा पळय न्ही तेका मदत जावप गरजेची आसा. हांव डायरेक्टली रिगार्डींग हे तवश्यो पिपऱ्यो आनी पावसान जितके करता त्याच विशयाचेर डायरेक्ट येता. कारण तुमी सगळ्यांनी सांगलें की तेंकां जमीन तेंची नासता, चडशी जमीन ही एक एकदां कोमुनादीची आसा, थोड्योश्यो जमनी भाटकाराच्यो आसता ते करीन खातात हाज्या खातीर आसा. आनी म्हणून ते अशा पद्दतीन लॉस जाले, पावस पडोंक ना जाल्यार आनी पावस पडलो म्हणून जाल्यारूय ते कॉम्पेन्सेशनाक डायरेक्टली क्लेम करपाक इलिजिबल जायना. कारण तेंच्या कडेन कृशी कार्ड ना, जमीन तेंची ना, कांयच ना तेंच्या कडेन. आनी हे मी सगळ्यांनी सांगला त्या प्रमाणे सगळे जाण ते रोड सायडींतल्यान बसून हे सगळे विकता आनी ह्या सिजनाक तशें तेंकां सफिशियंट अमाउंटूय सगळे जाण विकत घेतल्या कारणान मेळटा. पण ओनू जाल्लो लॉस कन्सिडर करून विजयान सांगलो इन्शुरंस आनी हे ते इन फ्युचर आमी तेजो विचार करूं शकता ना म्हणून हांव. बट आत्ताच्या घडीक हांव झेडिओक एक गजाल सांगता आनी हावजाकूय प्रॉमीस करता की सगळ्या झेडिओनी अशा पद्दतीन रोड सायड कोण विकपी आसा पळय न्ही ॲक्च्युअल ॲग्रिकल्चरिस्ट ते आपोल हाडून रोड सायडीन विकता ते न्हू हांव परत एकदां सांगता. नाल्यार थोडे जाण रोखडेच आपोल हाडून थंय विकूंक लायता आनी म्हाजे रजिस्टर्ड कर म्हणून सांगतले. मान्य म्हणजे फक्त पिपरेच न्ही, चिबडांची वेली सुद्दां वर्सा कुजून गेली सगळी. म्हणून म्हटलें हांवें म्हणजे इन्क्लुडींग चिबडां आसतली, बाकीचें कितें आसतलें जें थंय डोंगर थंयच विकप थंयच लागता आनी थंय विकपाक येता ते. हांचो एकदां आतांच तेंच्यांनी वचून सर्वे करून तेंची नांवां सयत घेवचे आनी आतां लॉस तेंचे वेरीफाय करप हें खूब कठीण आसा. कोणाचें कितलें एवरी वर्साक तितूर कठीण आसा. बट ऑन एन एवरेज एक इक्वल अमाउंट हांव ना जाल्यार म्हणजे एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्यान कदाचीत जर दिवपाक प्रॉब्लेम आसतलो, कदाचीत एलोकेशन नासतलें हें तें सगळें कन्सिडर करून हांव सी एम रिलीफ फंडांतल्यान तरी एक अमाउंट तेंकां म्हणजे जाता परत हांव म्हटलो की चवथीच्या पयलींच दिता तेंकां. बट हें वेरीफाय करपाक थोडोसो टायम वयतलो त्या सगळ्या लोकांक सरसकट जे आसा पळय गेल्ते वर्साचो आसा तो पेंडींग. एक मिनीट ऍग्रीकल्चरांतल्यान कोणाचे गेल्ल्याच्या वर्साचे उरला पळय न्हू ते तेंचे ऑलमोस्ट क्लियर करपाक लायता हांव. ते उरचे ना, कॉम्पेन्सेशन तेंच्यांनी घेवन रितसर कितें प्रोसेस कंप्लीट आसा तो करून दितलो. बट निलेशान मांडलेले हेका कन्सिडर करून चवथी पयलीं स्पेसिफीक इकोच विशय वो कन्सिडर करून वो चिबडां आसत तवशी आसत बट जे एक्च्युली घेवन बसता आनी तेय बी वेरीफाय करूंक लायता. नाल्यार एल्टन म्हणटलो मागीर आनी एक वीस एक जाणांची नांवां घालया बीन म्हणून तशें जावचें ना. कारण जे कोण खरे विकता ते वेरीफाय करपाक लायता पळय न्ही, ताकाच लागून वेरीफाय करपाक लायता, तांचे ऍप्लिकेशन्स घेवपाक लायता आनी तेंकां जे आसा पळय न्हू तेंकां एक सर्टन अमाउंट सी एम रिलीफांतल्यान सुद्दां तेंकां सरसकट आनी डायरेक्टली ऍप्लिकेशनां सगळीं झेडिओज जे आसा पळय न्ही तेच घेतले आनी त्या त्या तालुका बेसीसचेर तेंकां ते दिवपाक लायता. बट इन फ्युचर म्हणजे ताच्या खातीर एखादी स्कीम सुद्दां कशी करप हाजोय विचार करता जे पारंपारीक रित्या म्हणजे कदाचीत थोडे जाण 20-25 वर्सां लायत आसा. म्हणजे स्पेशली जायोय बी लावपी लोक आसात, म्हणजे जायो लावपी लोक आमच्या फर्मागुडीर आसात जे कंटिन्युअसली फक्त गिमान शिपून जायो लायतात थंयसर आनी त्या डोंगराचेर लायतात. म्हाजे तर ह्या सुवातीक सगळ्या कोमुदादींक रिक्वेस्ट आसा अशें जर 20-30 वर्सां लायता आसत जाल्यार तेंकां तें शेत लावपा खातीर म्हणून सुद्दां कोमुदादीन मदत करप हें गरजेचें आसा. कारण ते खऱ्या पद्दतीन कल्टिवेशन करता म्हणून कोमुदादी सुद्दां तेंकां लावपाक म्हणून ते दिवचे कितें परमिशन्स कोमुदादीच्या कायद्यानुसार जायी तेंकां दिवन तेंकां हे जो आसा पळय न्हू ते दिवचे आनी जेणे करून तेंकां इन फ्युचर स्किमूय बी जे आसा पळय न्ही पारंपारीक लावपी आसा तेंकां एखादी स्कीम आमी डिजायन करता आनी इन्शुरंस स्किमीन जर ते बसता आसत जाल्यार फुडल्या वर्साच्यान इन्शुरंस स्किमीनूय घालपाक लायता म्हणजे ते इन फ्युचर ते दिवपाक मेळटले. युरीन जें सांगलां पळय न्ही आमच्या कडेन ऍप्लिकेशन फाटल्या वर्साची जेंची पेंडींग आसा ताजें म्हणणें तो 2 दिसांनी म्हणटा बट हांव 10 दीस घेता. हे हांव सोंपच्या पयलीं जे आसा पळय तेंच्या एकाउंटाचेर पयशे ऍप्लिकेशनां जीं आसात तींच आं ऍप्लिकेशनां आसात ते
सात ऑगस्टाच्या पयली त्यांचे पैसे ज्या त्यांच्या अकाउंटाचे जमा जातले तितके आहात तितके झाले. हे सरकार एक मिनिट एल्टन, हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रती सेन्सिटीव्ह असा, शेतकऱ्यांक आधार दिवपी हे सरकार असा. शेतकऱ्यांक तुम्ही भडकोवचे न्ही, तुम्ही पूर्ण देशभर शेतकऱ्यांक भडकोवपाचे काम जे असा पळय न्ही रे, हे इंडिया अलायन्स करता आणि त्यांचे आता सुरू आहा. त्यांना आणि आता काय सर, हे होईन गुडायले हे की तू लाडू दिता आता बिकॉज सर इंडिया अलायन्साचे किती राहिले. इंडिया अलायन्सा बरोबर आमगेलो लीडर भोवलो, आख्खे देशभर भोवलो, राहुल गांधी भोवलो, शेतकऱ्या लागू जे आले जे काम केले, हे जे पाड घातला, हे जे एनडीएचे सरकारान पाड घातलेले देश बिकॉज सर हे केले. एक इंडिया अलायन्साचे किती येलो बिकॉज सर, प्रश्न आलो